नमस्कार. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणाऱ्या आजच्या या प्रकाशन सोहळ्यात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली, ग्रंथाली विश्वस्त. ग्रंथाली प्रकाशित आणि सारिका कुलकर्णी लिखित बेदुणे पाच या लेखमालांचे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. संत रामदास स्वामींनी खरं तर असं म्हणून ठेवलं आहे की टवाळा आवडे विनोद. पण एकूण आजच्या काळाचा जर विचार केला तर विनोदी नाटकं, विनोदी चित्रपट, स्टँडअप कॉमेडी, विनोदी मालिका आणि त्याच्या जोडीला असणारे विनोदी राजकीय सांस्कृतिक वातावरण यांना मिळणारा जो उदंड प्रतिसाद आहे त्या किंवा त्यांना मिळणारा जो लोकाश्रय आहे त्याकडे पाहिलं तर मला असं म्हणावं असं वाटतं की रामदास स्वामी, तुमचं हे वाक्य आजच्या काळाला गैर लागू ठरत आहे. खरं तर मराठी साहित्यामध्ये विनोदाची परंपरा केव्हा सुरू झाली याचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की अर्वाचीन मराठी साहित्याला विनोदी साहित्याची परंपरा ही फार लाभलेली आहे किंवा विकसित परंपरा होती असं आपण म्हणू शकत नाही. अर्थात कोटी आणि उपहास यांचा वापर त्यांनी पुरेपूर केला, पण निखळ विनोदी साहित्य ज्याला म्हणावं असं साहित्य काही अर्वाचीन मराठी साहित्यात आपल्याला दिसत नाही आहे. 20व्या शतकात मात्र विनोदी साहित्याचं जे दालन आहे ते भरभराटीला आलं, समृद्ध झालं. आणि ज्यांनी हे दालन विकसित केलं त्यामधली काही प्रमुख नावं, ती म्हणजे प्रके अत्रे असतील, जी वी जोशी असतील, बाळकराम या नावाने लेखन करणारे रामगणेश गडकरी असतील, वी वी बोकील असतील, आणि ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण बोलीमध्ये ज्यांनी मराठीचं दालन समृद्ध केलं त्यातली दोन नावं, ती म्हणजे शंकर पाटील आणि दमा मिराजदार. अर्थात एक मोठं नाव मी विसरली तर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटणार आहे, कारण विनोदाच्या या दालनाला ज्यांनी नवीन आयाम दिले, एक वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या पातळीवर विनोदाला ज्यांनी नेलं, ते महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे. हसता हसता अंतर्मुख करणारा असा त्यांचा विनोद रसिकांनी आपल्या डोक्यावर घेतला नसता तरच आपल्याला नवल वाटलं असतं, कारण तो विनोद उत्तुंग होता, निखळ होता आणि केवळ मनोरंजनासाठी नव्हता तर त्यातनं सामाजिक प्रबोधनसुद्धा त्यांनी घडवून आणलं होतं. दुर्दैवाने या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला स्त्री किंवा स्त्रियांनी लिहिलेलं विनोदी लेखन यांचा मी विचार करते आणि गेले कित्येक दिवसांपासून साहित्य क्षेत्रातील दिग्गजांना मी फोन करते की विनोदी मराठी साहित्य लिहिणाऱ्या स्त्री लेखिकांची मला नावं हवी आहेत. माझे गाईड राजन गवस यांच्यापासून मुंबई विद्यापीठाचे रथी महारथी यांच्यापर्यंत मी ही शोधयात्रा नेली आणि मला दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं आहे की मला त्यात फक्त एक किंवा दोनच नावं सापडली. मला वाटतं एक दीपा गोवारीकर हे काहीसं मार्मिक अंगाने लेखन करणाऱ्या लेखिका आणि अलीकडच्या काळामध्ये मंगला गोडबोले यांचं नाव आपण घेऊ शकतो. कदाचित त्यामागे स्त्रियांचं सामाजिक स्थान किंवा तिच्यावर लादलेली बंधनं हे असू शकेल. व्यवस्थेने तिच्यावर जी बंधनं लादली होती त्यामुळे हसत खेळत जीवन जगणं, स्वातंत्र्य उपभोगणं या गोष्टी स्त्रियांच्या वाट्याला कधी आल्याच नाहीत, त्यामुळे जे हास्य त्यांच्या जीवनातच नव्हते ते त्यांच्या साहित्यात तरी कुठून येणार, हा एक साधा विचार केला की यामागची कारण मीमांसा आपल्याला उलगडत जाते. म्हणूनच काही सन्माननीय अपवाद वगळता स्त्री विनोदी लेखन करणाऱ्या लेखिकांची परंपरा आपल्याकडे फार विकसित झाली नाही, पण त्या परंपरेमध्ये आज या पुस्तकाच्या निमित्ताने एक दमदार पाऊल पडलेलं आहे आणि ते पाऊल आहे आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती आदरणीय श्रीमती सारिका कुलकर्णी. एके ठिकाणी साबी परेरा त्यांच्या विनोदाविषयी लिहिताना म्हणतात की दर्जेदार निर्विष विनोदाच्या शोधात असणारे मराठी वाचक सारिका कुलकर्णी यांच्या बेदुणे पाच या लेखसंग्रहाचे जोरदार स्वागत करतील अशी अपेक्षा आहे आणि ग्रंथालीलासुद्धा तीच अपेक्षा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत समारंभाने करत आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आवडीचे दोन महत्त्वाचे दिग्दर्शक आणि दोन एक लेखक आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन संपादक माझ्यासमोर बसलेले आहेत आणि या सगळ्यांचंच मनापासून मी स्वागत करते आणि स्वागत समारंभाला सुरुवात करते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते श्री चंद्रकांत कुलकर्णी यांचं स्वागत करतील आमच्या ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी. पुस्तक पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, कवी, पटकथाकार, गीतकार श्री गजेंद्र अहिरे यांचं स्वागत करतील ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर. खुशखुशीत खुमासदार लेखन करणारे लेखक आणि कवी श्री सॅबी परेरा यांचं स्वागत करतील आमच्या ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक श्रीमती धनश्री धारप. आणि अर्थातच आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती श्रीमती सारिका कुलकर्णी यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर यांना. धन्यवाद. ग्रंथालीने 50व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, म्हणजे आम्ही 50 आमची साजरी करत आहोत. या 5 दशकांच्या कालावधीमध्ये साहित्य आणि संस्कृती या दोन्ही क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे उपक्रम आम्ही राबवले, महत्त्वाच्या विषयावरची पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की 1300 आसपास टायटल्स म्हणजे शीर्षकं आत्तापर्यंत आम्ही प्रकाशित केलेली आहेत. ग्रंथालीची नीव जी टाकली गेली, जो पाया रचला गेला, या प्रवासामध्ये ग्रंथालीमध्ये अगदी सुरुवातीपासून सोबत असणारे, ग्रंथालीच्या सोबत असणारे ते म्हणजे आमचे मुख्य विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर हे आता ग्रंथालीच्या वतीनं आपली प्रास्ताविक मांडतील. सुदेश हिंगलासपूरकर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिको, आपण सर्वांचं ग्रंथालीच्या वतीने मी स्वागत करतो. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं सारिका कुलकर्णी लिखित 5 या पुस्तकाचं प्रकाशन दिग्दर्शक अभिनेता माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक लेखक कवी गजेंद्र अहिरे, विशेष उपस्थिती सॅबी परेरा यांच्या उपस्थितीत आता होणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचं नेहमीच आम्हाला प्रोत्साहन असतं, कुठले नवीन उपक्रम करायचे असेल किंवा काही प्रकाशन करायचे असेल तर ते आम्हाला साथ देतात. या प्रकाशनासोबतच ते आमच्यावर आहेत याचाही आम्हाला आनंद होतो. आजची उत्सवमूर्ती सारिका कुलकर्णी हिने साप्ताहिक मार्मिकमध्ये लिहिलेल्या लेखनचे 5 हा तो तिचा लेखसंग्रह आहे. या लेखसंग्रहास मुकुंद टांगसाळ यांची प्रस्तावना आहे. पुस्तकाचं जे देखणं मुखपृष्ठ आहे ते पुंडलिक वझे यांनी केलेलं आहे आणि आतली जी चित्र आहे ती धनंजय एकबुटे यांची आहे. ग्रंथालीकडे जे पुस्तक आलं ते सॅबी परेरामुळे, ते आमच्याकडे पुस्तक घेऊन आलं, मग ते आम्ही बघितलं, आमच्या संपादक आणि मंडळीने ठरवलं की आपण हे पुस्तक प्रकाशित करायचं आणि ते आता इथे होत आहे. आता पुढचा सगळा तुमचा संवाद आहे, बाकी पुस्तकाबद्दल ही सगळी मान्यवर मंडळी बोलतील, लतिकाही बोलेल आमची विश्वस्त. मी एक कार्यकर्ता हाडाचा आहे त्यामुळे ग्रंथालय काय करणार आहे, आम्ही पुढचे आमचे मोठमोठे उपक्रम काही आखलेले आहे त्याबद्दल मी तुमच्याशी आत्ता संवाद करणार आहे. आमचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आमची याची सुरुवातच मुळी गंधर्वांचे देणे या पुस्तकाने झाली. 82 आम्ही कुमार गंधर्वांना ग्रंथालयात बोलवलं होतं आणि सलग त्यांची 6 दिवस व्याख्यानं घेतली होती आणि त्या व्याख्यानांचं हे पुस्तक आहे. बघा कसा योगायोग असतो, आम्हाला मधल्या काळात ते सगळं रेकॉर्डिंग सापडत नव्हतं, आम्ही ठिकठिकाणी शोध घेत होतो आणि अचानक ते अतुलला पुण्यात सापडलं आणि मग ते अतुल देऊळगावकरांनी सगळं लिहून घेतलं आणि त्यातनं हे पुस्तक आता निर्माण झालेलं आहे. ते आता आम्ही NCBAमध्ये प्रकाशित केलं. दरवर्षी आम्ही 25 डिसेंबरला ग्रंथालयाचा वाचक दिन साजरा करतो, तो ह्यावर्षी 24-25 होईलच. त्याचं एक वेगळं स्वरूप करण्याचं आमचं स्वप्न मनात आखलेलं आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा कोणी टाईम्स ग्रुपशी संबंधित असाल
तर ग्रंथालयाच्या सगळ्या बैठका ह्या एम्पायर हॉटेलमध्ये व्हायच्या, तिथेही सगळी पत्रकार मंडळी जमायची. तर मला असं वाटतं, आता इथे चंद्रकांत कुलकर्णी आहे, मी त्याचाही तो सल्ला घेणार आहे की एम्पायरसारखं असं हॉटेल आपल्याला असं सेटसारखं उभारता येतं का, आणि मग त्यात विविध कट्टे आपण काही उभारूया, कविता दशकेचा एखादा कट्टा असेल, कादंबरीचा असेल, आणि तशा प्रकारचा एक वेगळा वाचक दिन करण्याचा माझा मानस आहे. त्यात मी चंद्रकांत कुलकर्णींची मदत घेणार आहे. तर अशा पद्धतीने तो आमचा 24 आणि 25 मुंबईत वाचक दिन होईल. तर वाचक दिन ही संकल्पना सगळी आत्ता आम्ही मुंबईत करतो, एक वाशीला केला होता आणि काही 2 ठाण्यात आम्ही केले होते. तर आता त्यानिमित्ताने वाचक दिन ही संकल्पना महाराष्ट्राच्या बाहेर जावी म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या 4 संस्थांना यावेळेनं विचारणार आहोत की तुम्ही जर असा तुम्ही एक दिवस ठरवा, 1 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरच्या काळातला, आणि तुम्हाला जो योग्य दिवस वाटेल त्या दिवशी तुम्ही तो वाचक दिन साजरा करा, आणि त्याचं स्वरूपही तुम्ही ठरवा. फक्त धार्मिक आणि राजकीय तिथे काही असू नये एवढीच फक्त अट असेल, आणि ते तुम्हाला वाचक दिन करण्यासाठी म्हणून ग्रंथालय काही अनुदान देईल. ग्रंथालय खूप श्रीमंतावर असं नाही, पण ह्या निमित्ताने तिकडे वाचक दिन सुरू व्हावा ही त्यामागची कल्पना आहे. समजा उद्या त्याचा खर्च जास्त झाला तर मग लोकल स्पॉन्सर मिळून तो वाचक दिन केला, तर त्यातला एक वाचक दिन ठाण्यात होणार आहे आणि दुसरा वसईत आहे, आणि नागपूरच्या एका संस्थेने आम्हाला आत्ता कमिटमेंट दिलेली. फक्त आम्ही काही ज्या ठिकाणी साहित्यविषयक खूप उपक्रम होतात, उदाहरणार्थ औरंगाबाद असेल, पुणे, नाशिक, हे सोडून अजून 2 ठिकाणी निवडू, आणि अशा ठिकाणी आमची हे 5 वाचक दिन होतील. याच पद्धतीने सुवर्ण ग्रंथालय नावाने काही आम्ही कार्यक्रम 3 दिवसाचे आखलेले आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, आधीच्या पिढीतल्या मंडळींना, ग्रंथालयाची एकेकाळी महाराष्ट्रामध्ये 52 सेंटर्स होती आणि त्यातली 11 सेंटर ही महाराष्ट्राच्या बाहेर होती. तर आपण सुवर्ण ग्रंथालय नावाने काही उपक्रम महाराष्ट्राच्या बाहेर करणार आहोत. हा उपक्रम 27 फेब्रुवारी 2025 सुरू होईल आणि 30 मार्च 2025 संपेल. तर यातलं एक ठिकाण आहे ते इंदोर आहे, दुसरं बडोदा आहे, तिसरं दिल्ली आहे. दिल्लीला आम्ही काय करणार, तर दिल्लीला आम्ही अशोक जैनकडे आमचं सेंटर होतं, आम्ही सलग तिथे 6 वर्ष वेगवेगळे उपक्रम तर केले आणि एक वाचक दिन मोठा केलेला होता तिथे. तर त्यामुळे दिल्लीत होईल, एक हैदराबादला होईल आणि एक बेळगाव होईल, बेळगावमध्ये होईल. तर अशा प्रकारे सुवर्ण ग्रंथालय नावाने आमचे 5 कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर होतील. गेली 2 वर्ष आम्ही विज्ञानधारा नावाचा एक उपक्रम राबवतो, शाळांमध्ये जाऊन विज्ञानांच्या अवेअरनेसबद्दल कार्यक्रम करतो. आमच्याबरोबर BRC सायंटिस्ट शरद काळे असतात, ते पाणी कचरा ह्या विषयावरती मुलांचं काउन्सिलिंग करतात, काही प्रयोग करून दाखवतात. आणि आम्ही त्यानिमित्ताने एक मासिकही सुरू केलेलं आहे, त्याला आता 1.5 वर्ष झालेले विज्ञानधारा नावाने. तर त्यानिमित्ताने आम्ही मागील 2 वर्ष मुंबई, ठाणा, कोल्हापूर, गडहिंग्लज या भागात विज्ञान एकांकिका स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली होती. तर हे 50वं वर्ष असल्यामुळे ग्रंथालयाने असं ठरवलं आहे की यावर्षी आपण महाराष्ट्रातल्या 500 शाळांचा सहभाग घेणार आहोत आणि त्याची अंतिम फेरी ही मुलुंडच्या नाट्यगृहात होईल. हा कार्यक्रम सगळा 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी विज्ञान दिनी त्याची सांगता होईल. तर अशा पद्धतीने विज्ञानाचं एक मोठं पाऊल ग्रंथालय उचलणार आहे. दुसरं म्हणजे आमची ग्रंथालयाची 2 यूट्यूब चॅनल आहेत, एक ग्रंथालय वॉच आणि दुसरं ग्रंथालय प्रतिमांगण. या चॅनलवरून आम्ही वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. एक आहे तो ग्लोबल साहित्य सफर, दुसरा लोकल लेखिका, तिसरा साहित्याच्या पारावर विज्ञानधारा, विज्ञान गप्पा, ऐलं तटावर पहिलं तटावर, काहीतरी विशेष, आनंदयात्रा पर्यटनाची, आरोग्याची कॅप्सूल, कॉर्पोरेट गप्पा, असे 10 प्रकारचे कार्यक्रम आम्ही दरमहा सादर करतो. सगळे ते रेकॉर्ड केले जातात आणि ते आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकले जातात. तर तुम्ही जरूर ग्रंथालयाच्या 2 यूट्यूब चॅनलला भेट द्या. आत्तापर्यंत त्याच्यावरती 400 वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही टाकलेले आहेत. मला असं वाटतं आम्ही जो कोविडनंतर हे सगळं सुरू केलं, 400 व्हिडिओज साहित्यातल्या वेगळ्या उपक्रमांमधलं तयार होणं आणि ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळणं, तर ग्रंथालयाने एक मोठं काम केलेलं आहे. तर तुम्ही जरूर आमचं ते चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळे कार्यक्रम बघा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरमहा शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या मोठ्या योजना आखल्या, पुढे तुम्ही 85 नंतर 60 टप्पा गाठणार, पण आम्ही 30 मार्चला एक वेगळी अनाऊन्समेंट करणार आहोत. ती म्हणजे आम्ही आमचा छापील अंक आहे तो आम्ही बंद करणार आहोत आणि आमचा अंक तो ई स्वरूपात निघणार आहे.
दिवाळी अंक फक्त छापील स्वरूपात निघेल. पण ते सुरू करताना जसं ग्रंथालयनी वाचायला मिळत नव्हतं, खेडेपडत पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून ग्रंथयात्रा ग्रंथमळ असे विविध उपक्रम राबवले. तर मला अशी एक वेगळी डोक्यात कल्पना आली की नाटक सिनेमा ह्यासाठी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे, आपण साहित्यविषयक एक ओ टी टी प्लॅटफॉर्म तयार करावा की त्यात नुसतं ग्रंथालयनी प्रसिद्ध केलेलं साहित्य नसेल, त्यात ऑडिओ व्हिज्युअलचा नॅचरली जास्त भर असेल, पण तो सगळं साहित्याला धरून असेल. तर विविध प्रकाशक काही काही वेगळे प्रयोग करत असतात, इंडिव्हिज्युअली काही लेखकही करतात, तर अशांसाठीचं सगळ्यांसाठी तर एक ते दालन असेल आणि त्याला एक काही सबस्क्राईब करून फी द्यायला लागेल की जेणेकरून ह्या उपक्रमात जे सहभागी होतील, आयदर लेखक होईल तो प्रकाशक होईल, त्याला फुल न फुलाची पाकळी कव्यानं काहीतरी मिळावं. हाही त्यामागचा उद्देश आहे की मला असं वाटतं की ह्यातनं 5-1 हजार मेंबर महाराष्ट्रातनं आम्हाला पहिल्या वर्षी नक्की गाठता येतील, तर तो आम्ही एक वेगळा प्रयोग करणार आहोत. दरवर्षी मागील 4 वर्ष आम्ही दिवाळी अंकांची स्कीम करतो, 5 चांगले दिवाळी अंक वाचकांना देतो आणि एक चांगला कार्यक्रम त्या वाचकांना बघायला येतं, बघता येतो. नंतर तो कार्यक्रम रेकॉर्ड केला जातो आणि जगभरातल्या सगळ्या मंडळींना बघता येतो. तर ह्यावेळेनं झेलम परांजपे आणि मिलिंद भागवत हे दोघे मिळून कार्यक्रम करणार आहे, तो पार्ल्याला 26 ऑक्टोबरला आहे. तशाच प्रकारचा मुलांचा एक संच केलेला आहे आणि मुलांसाठी जे 5 चांगले अंक घेऊन मुलांसाठी आम्ही तो कार्यक्रम करतो, त्याचं रेकॉर्डिंग आम्ही भायखळ्याच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात करणार आहोत ऑक्टोबरमध्येच. तर अशा प्रकारचा जो सगळा ग्रंथालयाचा प्रवास आहे, तुमच्यासारखे चांगले वाचक चांगले लेखक मंडळी ग्रंथालयाच्या पाठीशी आहे म्हणून सगळा प्रवास करता येतो. आणि दुसरी एक वेगळी बातमी म्हणजे जसं ग्रंथालय 50 जाणार आहे, तर पुढच्या जूनला 25 मी 50 प्रवेश करणार की ग्रंथालयात माझी 50 वर्षातली वाटचालीची सुरुवात होणार आहे. तर पुढील 2 वर्ष मी वेगळ्या कार्यकर्त्याचा शोध घेणार आहोत की हा बॅटल पुढे कोणाला तरी द्यायचा आहे. जसं तो गांगल या सगळ्या पत्रकार मंडळींनी सुरू केला, मी त्यावेळी कार्यकर्ताच होतो, मी पार्सल बांधणंपासून विकणं ते गावोगावात पोचवणं, पण नंतर मग सगळं कळत गेलं, त्यांनी मला विश्वस्त केलं. तर अशा प्रकारच्या चांगल्या एका कार्यकर्त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे बॅटल देऊ आणि पुढचा 60 पर्यंतचा प्रवास कसा असेल त्याचाही आम्ही एक आत्ता विचार करतो. त्याची पहिली मंथनाची जी बैठक आहे ती परवा आमची श्रीहर्ष फेणे यांच्या घरी झाली, त्याचं नेतृत्व सगळं कुमार खेतकर यांनी केलं होतं आणि त्यात काही विचारवंतांना बोलवलं होतं. तर अशा 19 बैठका होणार आहेत आणि मग त्यातनं पुढचा प्रवास आपला कसा असेल, कारण विविध आव्हानं येणार आहेत, टेक्नॉलॉजी वाढेल, म्हणजे काही गोष्टी काळानुरूप जातात. मग उद्या कोडॅकचा पेपर, जसं आपण फोटो डेव्हलप करायचो, फोटोचा अल्बम असायचा, तो आता काही एवढा ठेवला जात नाही. तर पुढे प्रकाशन विषयात काय केलं पाहिजे, मग ग्रंथालयाचा रोल काय असणार आहे, किती काळाची गरज नसेलच, तर अशा पद्धतीचं सगळं मंथन करून आम्ही आमच्या 50 ज्यावेळी पूर्ण करू 25 नंतर त्यावेळी सांगू की आमचा पुढच्या 10 वर्षातला प्रवास हा असा असा असणार आहे. आणि मग 60 टप्प्यावर ठरू की पुढे खरंच हे चालू राहिलं पाहिजे का की चालू नाही ठेवायचं, त्याचा विचार करू. आणि मग त्यासाठी एक चांगला कॉर्पस फंड आम्ही जमा करणार आहोत. त्यासाठी आम्ही वाचकांना काही मान्यवर मंडळींना आवाहन करणार. हे का करणार आहोत, तर ग्रंथालयाला आत्ता 2 चांगल्या वास्तू शासनाने दिल्या आहेत, एक आमच्या ऑफिससाठी आहे ते दादरला आहे आणि दुसरे काही उपक्रम राबवण्यासाठी जी जागा दिली आहे ती बँडस्टँडच्या ह्याच्यावरती आहे, मन्नतला लागून आहे, की जेणेकरून ग्रंथालयाने असं काम करावं की शाहरुख खान सांगेन की मी ग्रंथालयाच्या बाजूला राहतो, तो आमचा पुढील 10 वर्षातला प्रयत्न असणार आहे आणि तो आम्ही करणार आहोत. तर ह्यात सगळ्यांनी तुमचा सहभाग आम्हाला लाभणार आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेश. पुस्तकाचं प्रकाशन आता आपण करत आहोत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रकांत कुलकर्णी आणि 2 मान्यवर अर्थातच श्री गजेंद्र अहिरे आणि सॅबी परेरा यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि त्याचबरोबर एक आणखीन महत्त्वाची सूचना, ज्यामुळे सारिका कुलकर्णी यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली, ते साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक श्री मुकेश माचकर आज इथे उपस्थित आहेत, तर त्यांनाही मी आवर्जून विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर यावं. Thank you.
श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना मी विनंती करते की श्री मुकेश माचकर यांना त्यांनी पुस्तक पुष्प प्रदान करावं. कुठल्याही लेखकाच्या आयुष्यामध्ये पुस्तक प्रकाशन हा जो सोहळा असतो तो म्हणजे साक्षात मूल जन्माला येताना जो आनंद असतो घराघरामध्ये, तोच आनंद लेखकाच्या जीवनामध्ये असतो. असा आनंद हा आज सारिकाताईंच्या जीवनात आलेला आहे. विविध दिवाळी अंकांमधून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या, ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये त्यांनी बे-5 या शीर्षकांतर्गत लिहिलेले जे विनोदी लेख होते तेच आज पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत. काही काळ त्यांनी LIC मध्ये नोकरी केली आणि त्यानंतर एक्सपोन्शियल लर्निंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नावानं स्वतःची कंपनी स्थापन केली. भारतभर ही कंपनी वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये मनुष्य कौशल्य विकासाचे काम करते. काही वर्ष त्यांनी विविध भारतीवर सुद्धा निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. अनेक वृत्तपत्र असतील, उदाहरणार्थ लोकसत्ता, दिव्य मराठी, संचार, किंवा मासिकं असतील, चौफेर आहे, शब्दालय आहे, हंस, आवाज, मार्मिक, मोहिनी यांसारख्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून, नियतकालिकांमधून सातत्याने ते लेखन करतात. सारिका कुलकर्णी यांच्या लेखणीमधून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीतील विनोद आहे असं सॅबी परेरा यांनी म्हणून ठेवलेलंच आहे. ते म्हणतात की हा विनोद ओढून ताणून आणलेला नाही आहे, किंवा विनोद खुलवण्यासाठी थिल्लरपणाची जी रासायनिक खतं वापरावी लागतात तीसुद्धा सारिकाताईंनी वापरलेली नाही आहेत आणि हेच त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. खरं तर त्यांच्या लेखांकडे वाचताना आपल्याला लक्षात येतं की त्यांना कोणत्या विषयाचं वावडच नाही आहे. आजूबाजूला जे घडतं आहे ते फक्त टिपायचं आणि त्यातला उपहास हा जो आहे तो सादर करून किंवा तो टिपून त्याच्यावर नेमकं भाष्य करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर त्यांच्या लेखांची शीर्षकं बघितलीत किंवा विषय बघितलं तर लक्षात येईल एकावर एक फ्रीची ऑफर आपण कायमच त्याला बोलतो तोही त्यांच्या लेखनाचा विषय आहे. मराठी माणसांसाठी मीठा बोलना मना है एका शीर्षकाअंतर्गत संपूर्ण मराठी व्यक्तिमत्वाचा जो उभा आडवा छेद आहे त्या घेऊन टाकतात. काही वेळेला व्हॉट्सअपवर संदेश पाठवणं याचा इतका अतिरेक होतो तर तो जो विषय आहे की उठसूट लोकांना प्रेरणा देण्याच्या प्रेरणेने पिसाटून जाऊन रोज प्रेरणादायी मेसेज पाठवणारे रिकामटेकडे लोक हा सुद्धा त्यांचा लेखाचा विषय होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांवर कशा त्या मार्मिक भाष्य करतात. व्हॅलेंटाईन डेचं नुसतं एक पीक आलेलं आहे आणि प्रेमाचं पण पीक त्यामुळे आजूबाजूला लगेच फुलायला लागतं. आपल्या काळातसारखं असं खोल प्रेम वगैरे नाहीच आहे त्यामुळे त्यांचं जे शीर्षक आहे त्याचं शीर्षकच आहे लवशिप देशील का. आणि एक शाळकरी मुलगा त्या व्हॅलेंटाईन डेला एका मुलीला विचारत असतो अगं ज्योती मला लवशिप देते का मी भारतीला विचारू. तर अशा ह्या छोट्या छोट्या विनोदी शीर्षकांच्या अंतर्गत शीर्षकांच्या माध्यमातून आपल्याला एकूणच लक्षात येतं की त्यांनी कोणता विषय कोणत्या दृष्टिकोनातून बघितलेला आहे लिहिलेला आहे. पण म्हणून केवळ लोकांचं मनोरंजन करणं हा त्यांचा हेतू आहे का तर अजिबात नाही आहे. म्हणूनच आज त्यांच्या या विनोदी लेखांचं जास्त महत्त्व आहे. संपूर्ण पुस्तकाची लेखमाला वाचून झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की हसवता हसवता त्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर सुद्धा नेमकं भाष्य करतात. एकूणच जी परिस्थिती आपल्या भोवती आहे त्याभोवती डोळसपणाने पाहायला त्या आपल्याला शिकवतात. त्यामुळे हसता हसता अंतर्मुख करणारा पुलंचा विनोद त्या जातकुळीपाशी कुठेतरी सारिकाताईंचा विनोद जाऊन पोहोचतो असं मला वाटतं. त्यामुळे अशा ह्या सारिकाताई ज्यांनी मराठी लेखिकांनी लिहिलेलं विनोदी साहित्य संपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधावा. सारिका कुलकर्णी. माझा आवाज थोडासा सगळ्यांना सहन करावा लागेल कारण मागचे 3 आठवडे मी माझ्या आवाजावर काम करते. म्हणजे हा आवाज ऐकल्यानंतर विविध भारतीवरती नक्की हिला नोकरी खरंच होती की नाही असा प्रश्न पडावा असा हा आवाज आहे.
पण क्षमस्व, काही करू शकत नाही, त्याला बरंचसं काम करूनही इथपर्यंत आवाज आता निघू शकतो आहे. सन्माननीय चंद्रकांत कुलकर्णी सर, आता तुम्ही म्हणाल की हे सगळं कुलकर्णी कुलकर्ण्यांचं गौडबंगाल दिसत आहे, कुलकर्ण्यांचं पुस्तक कुलकर्ण्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे वगैरे, तर कुलकर्णी आडनावच असं कॉमन आहे, आता त्याला मी काही करू शकत नाही. आता कुलकर्ण्यांच्या कॉमन आडनावावरती पण एक विनोद आमच्या आयुष्यात घडला, तिथूनच सुरुवात करते आणि मग पुढच्या पाहुण्यांकडे जाते. आम्ही हिमाचल ट्रीपवरती 2 वर्षांपूर्वी गेलो होतो आणि आमच्या घरचे कुलकर्णी, जे बऱ्याच वेळा माझ्या फेसबुक पोस्टमध्ये असतात, त्यामुळे कुठेही मी आमच्या घरच्या कुलकर्ण्यांना घेऊन गेले की मला सोडून त्यांना भेटण्याची लोकांना भयंकर उत्सुकता असते, त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांची बहीण त्यांना म्हणते पण की उद्या जर तुला प्रदर्शनात ठेवलं तर बघायला तिकीट लागेल. तर अशा वेळेला मग तिथे कुलकर्ण्यांना मी म्हटलं हे बा, आपण ट्रीपवर आलो आहे ना, इथे अर्धा महाराष्ट्र दिसतोय आणि त्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5-10 तरी कुलकर्णी असणार. ते म्हणाले शक्यच नाही. म्हटलं मी सबूत देते तुम्हाला, बघा म्हटलं आता मी तुम्हाला साबित करून दाखवते, पुराव्यानिशी साबित करीन वगैरे. तर मी फक्त समोर बघून ओ कुलकर्णी म्हणून आवाज दिला आणि त्याच्यातल्या 5 जणांनी मागे वळून बघितलं. तर त्यामुळे कुलकर्णी आडनावच एवढं कॉमन आहे, पण कुलकर्णी आडनाव कॉमन असलं तरी ह्या अत्यंत कॉमन आडनावाचा हे अत्यंत अनकॉमन माणूस आहेत. आणि माझी खूप इच्छा होती, मी त्यामुळे थांबले आणि सरांना म्हटलं की म्हटलं सर कितीही दिवस लागले तरी चालतील, पण तुमची तारीख मिळाल्याशिवाय मी प्रकाशन करणार नाही. त्यामुळे आजचा हा योग कुलकर्णी सरांच्या खास मैत्रीतनं माझ्यासमोर उभा राहिलेला आहे. दुसरं नाव गजेंद्र अहिरे सर, सन्माननीय गजेंद्र अहिरे सर. गजेंद्र अहिरे सरांची तर खूप मजा झाली. गजेंद्र अहिरे सर स्वतःचं नाव सोडून बाकी सगळ्यांची नावं मला पाहुण्यांची बोलव म्हणून सांगत होते. त्यांना म्हटलं अहो सर मी तुम्हाला पाहुणे म्हणून बोलवती आणि तुम्ही दुसऱ्यांची नावं काय सांगताय. तर असं करून शेवटी भरपूर त्यांना विनंती केल्यानंतर, मी ॲक्च्युली पुण्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्यांना विनंती करत होते पण त्यांना तिकडे जमणार नव्हतं, मग ते म्हणाले की मी ठाण्यात येतो आणि आज ठाण्यात गजेंद्र अहिरे सर मला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. माझे सन्मित्र साबी परेराव, साबी परेरांनी ॲक्च्युली आज हे पुस्तकाचं प्रकाशन जे होतं आहे त्याच्यातला खूप महत्त्वाचा हात साबी परेरांचा आहे. आधीच जसं सर म्हणाले, सुदेश सर म्हणाले की ग्रंथालीकडे घेऊन जाण्याच्या कामापासूनच साबी परेरांनी मला प्रचंड मदत केली आणि एवढंच नव्हे तर जेव्हा माझी ही लेखमाला चालू होती तेव्हा प्रत्येक लेखाचं व्यवस्थित विवेचन करून त्याचं सगळं अगदी पोस्टमॉर्टम करून त्याच्यात काय चुकतं आहे काय बरोबर आहे हे सगळं मला परखडपणे सांगण्याचं, म्हणजे कौतुक कर थोडं आणि जर परखडपणे सांगायचं असेल तर कर जास्त, या पद्धतीने त्यांनी मला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यामुळे मी हे लेखमाला इतक्या यशस्वीपणे पूर्ण करू शकले असे माझे सन्मित्र साबी परेरा. ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त सुदेश इंग्लासपूरकर सर, सन्माननीय सुदेश इंग्लासपूरकर सर. सन्माननीय मी ह्यामुळे अजिबात म्हणत नाही आहे की त्यांनी माझं पुस्तक केलं आहे, तर ते खरंच सन्माननीय आहेत आणि त्यांच्यासमोर बसल्यानंतर त्यांच्या ऑफिसला जायचं, खरे सुदेश इंग्लासपूरकर सर बघायचे असतील तर त्यांच्या ऑफिसला जायचं, त्यांच्यासमोर बसायचं आणि त्यांचा दरबार भरलेला बघायचं, फार मजा असते. म्हणजे ते डिग्री ते मॅट्रिकमध्ये पुलांचं असतं ना की त्याच्यामध्ये शाळेमध्ये कुठलं वाक्य मास्तरांचं आपल्यासाठी आहे हे आपल्याला जसं कॅच करायला लागतं तसं सुदेश सरांच्या समोर बसलं की सुदेश सर आपल्याशी काय बोलत आहेत हे आपल्याला कॅच करायला लागतं. पण अख्ख्या जगाचे मित्र असल्यासारखे सुदेश सर आहेत असे सन्माननीय सुदेश इंग्लासपूरकर सर. मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष श्री विनायक गोखले सर, ज्यांना नुकताच ग्रंथमित्र हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष श्री विद्याधर ठाणेकर सर, या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे कारण या सगळ्यांनी एवढी मेहनत करून आज हा सोहळा संपन्न करण्यासाठी इथे मदत केली त्याबद्दल या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच आभार मानते. मार्मिक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर सर, यांच्यामुळे खरं तर आज मी ही लेखमाला सुरू करू शकले हे सगळ्यात महत्त्वाचं. 2021 अशा कुठल्या तरी वर्षी 2021 की 2022 आता माझ्या तेही आठवत नाही आहे, 2022 साली दिवाळीच्या निमित्ताने लोकसत्तामध्ये माझा एक लेख छापून आला होता आणि तो लेख वाचल्यानंतर माचकर सरांनी मला कॉन्टॅक्ट केलं. ते म्हणाले की तुम्हाला अशी अशी लेखमाला करायला आवडेल का, तर त्यांना म्हटलं की लेखमाला मला करायला आवडेल हो,
पण तुम्हाला ती छापून आणायला आवडेल का ते बघा. कारण काय की म्हणजे मी असं काही कधी लिहिलेलं नाही आहे. माझं लिखाण फेसबुकपुरतंच मर्यादित होतं. तसं म्हटलं तर माझे पती भूषण कुलकर्णी हे मला अगदी लग्न झाल्यापासून तू लिहू शकतेस तू लिही असं म्हणत होते. पण भारतीय स्त्रीचा धर्म असतो की नवऱ्याने सांगितलेलं अजिबातच ऐकायचं नाही, तर त्यामुळे मी त्यांचं अजिबात ऐकलं नाही. आणि त्यामुळे मग जे खूप वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आत्तापर्यंत वेळ आलेली आहे. पण मग माचकर सरांनी म्हटलं की नाही तुम्ही करू शकाल, मी तुमचा लेख वाचला आहे, चांगला झाला आहे, तुम्ही ते नक्की करू शकाल, तुम्ही बघा. आणि खरंच तसं झालं. म्हणजे सर एक एक लेख छापत गेले आणि मी लिहित गेले. मला खूप मजा आली ही माला करता, लेखमाला करताना. आता काय झालं, या सगळ्यानंतर म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल परवाच्या दिवशीच 2 दिवसापूर्वीच इथे मुख्यमंत्र्यांचंही पुस्तक त्यांच्यावरचं प्रकाशित झालं. म्हणजे हा केवळ योगायोग आहे की मुख्यमंत्र्यांचं पुस्तक नंतर माझं पुस्तक, तर असा केवळ योगायोग आहे. पण तरी देखील म्हणजे बऱ्याच मोठ्या माणसांचं पुस्तक एका आठवड्यात असंही म्हणू शकतो आपण. तर आता ह्या पुस्तक प्रकाशनाचा जेव्हा सोहळा ठरला आणि मी आमंत्रणं द्यायला सुरुवात केली तेव्हा भारी मजा झाली. मी एक एक आमंत्रणं द्यायला फोन करायला सुरुवात केली. एका मित्राला सुरुवातीला फोन केला आणि त्याला म्हटलं असं असं ह्या या दिवशी प्रकाशनाचा सोहळा आहे, तर त्याची प्रतिक्रिया बरं मग. मी म्हटलं अरे यायला हवं, मी काय करू तिथे येऊन. म्हटलं अरे तू वाचतोस ना माझं लिखाण नेहमी म्हणून यायला हवं. हो पण तिथे काही वाचायचं नाही आहे ना, त्याच्यामुळे मी नाही येणार. आणि तू खरंच नाही आला. एका मैत्रिणीला फोन केला तर ती म्हणाली आजकाल बाई कोणी पण पुस्तक काढतं. आणि 2 मिनिटं गॅप घेऊन तुझं तसं नाही बरं का, तुझं तसं नाही. आता मी एकदम म्हणजे त्याच्यामुळे थोडीशी निराशच झाले नाही म्हटलं तरी. एका सुप्रसिद्ध लेखिकेला फोन केला, त्यांना म्हटलं की तुमची एवढी पुस्तकं आत्तापर्यंत आली आहे तर तुम्ही प्रेरणा देण्यासाठी का होईना पण या सोहळ्याला या, कृपा करा. त्यांनी मला प्रश्न विचारला की कशावरचं पुस्तक आहे. त्यांना म्हटलं असं असं ही लेखमाला केली होती आणि या लेखमालेवरचं हे पुस्तक आहे. मला म्हणाल्या आजकालच्या लेखकांचं न मला खरंच हे काही पटत नाही, झाली लेखमाला पूर्ण की काढलं पुस्तक, झाली लेखमाला की काढलं पुस्तक. आणि सगळ्यात गंमत म्हणजे ह्या ज्या लेखिका होत्या त्यांचं नुकतंच आत्ता एक त्यांच्याच लेखमालेवरचं पुस्तक येतं आहे. मग बोला आता, तर त्याच्यामुळे मी काही त्यांना आमंत्रण द्यायला धजावले नाही. मग पुढे म्हटलं राहू दे ठीक आहे. तर आता असे हे सगळे छंद मी जोपासलेले आहेत आणि असे सगळे माझे मित्रमैत्रिणी मी जोपासलेले आहेत, तर त्यातनंही तुम्ही सगळे इथे आलात त्याच्याबद्दल आभारी. आता घरामध्ये जेव्हा मी विचारलं, आमच्या घरच्या कुलकर्ण्यांना विचारलं की म्हटलं पहिलंच पुस्तक आहे माझं. जसं आता मॅडम म्हणाल्या की पहिलं पुस्तक हे पहिल्या बाळासारखं असतं, त्याच्यामुळे पहिलटकरीण आहे मी, त्याच्यामुळे खूप कळा काढल्या आहेत मागचे काही महिने की काय होणार काय नाही, थोडीशी उत्सुकता असते. आपण थोडंसं ठरवत असतो स्वतःशी की हे बोलायला पाहिजे का हे बोलायला पाहिजे का. म्हणून मी आपलं म्हटलं एवढी वर्ष झाले माझ्याशी लग्न केलं आहे, माझ्या नवऱ्याने मला सांभाळतो आहे, तर मग त्याला विचारावं बाबा की काय काय बोलायला हवं. म्हणून मी त्यांना विचारलं की म्हटलं काय बोलायला हवं बरं पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये. त्यांनी जरा 2 मिनिटाचा गॅप घेतला, म्हटलं वा छान विचार करतायत. म्हणजे 2 मिनिटांनी म्हणाले हे तुझं पहिलंच पुस्तक ना. म्हटलं तुझ्या आठवणीत आहे का मी याच्या आधी कुठलं पुस्तक लिहिलेलं, तर म्हणाले नाही. म्हटलं मग माझं पहिलंच पुस्तक, तर म्हणाले की मग तू ना असं काहीतरी बोलायला हवंस जे पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलतात. वा काय उत्तर आहे, वा 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 काय उत्तर आहे की पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात जे बोलायला पाहिजे ते तू बोलायला पाहिजे. म्हटलं तरीही परत एकदा विचार. विचारधीन मुद्रा ही त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि प्रश्नाला प्रश्नाने उत्तर हेही त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्याच्यामुळे मग म्हणाले की हे तू बोल ग प्लीज काहीतरी, घरी जसं बोलतेस तसं फक्त बोलू नको, तिथे वेगळं काहीतरी बोल. मग आता ह्याच्यानंतर मी त्यांना बोलणं सोडून दिलं. पण खरं तर पुस्तक काढणं ही काही खूप सोपी प्रक्रिया नाही हे मला बऱ्याच जणांनी ह्या आधी सांगितलेलं होतं, तरी देखील मी त्या गोत्यात पाय घातला. आणि घालण्याची खरं माझी तयारी नव्हती पण मला तयार केलं माचकर सरांनी. मी माचकर सरांना म्हटलं होतं की सर मला पुस्तक नाही करायचं, ते म्हणे नाही मॅडम असं नाही करायचं, पुस्तक काढायचं, बघा तरी काय अनुभव असतो ते तरी घेऊन बघा, पुस्तक करायला हवं. आणि त्याच्यामुळे आज हा मला दिवस दिसतो आहे. आणि पुस्तक लिहिण्याची प्रेरणा म्हणाल तर
तर अख्खं आयुष्यच त्यामधली प्रेरणा आहे, अगदी लहानपणापासून. लहानपणी माझा हा फार मोठा समज झालेला होता. कसला समज? तर काय झालं, तसं म्हटलं तर आत्ता जशी दिसते तशी मी लहानपणी नव्हते. म्हणजे मी बऱ्यापैकी हुशार होते तेव्हा, शाळेमध्ये भरपूर अभ्यास करायचे आणि बऱ्याच वेळा पहिला नंबर. म्हणजे माझे शाळेतलेसुद्धा बरेच सोबती इथे आज आलेले आहेत, तर ते सांगतील की मी शाळेमध्ये बऱ्यापैकी अभ्यास करत होते आणि बऱ्याचदा माझा पहिलाच क्रमांक असायचा, वर्गाची मॉनिटर पण मी असायचे. तर पहिली दुसरीत असेल आणि काय झालं की हळूहळू म्हणजे बालवाडीपासून पहिली दुसरीपर्यंत इतक्या वेळा इतके गुण घेतल्यानंतर घरात कौतुक करणं बंद झालेलं होतं. मला फार राग यायचा की मी एवढी मेहनत करून एवढा अभ्यास करून मी इतके गुण घेते आणि मला घरात साधा कौतुकाचे दोन शब्दसुद्धा मिळत नाही. म्हणजे वा वा छानसुद्धा कोणी मिळत नाही, काय अर्थ आहे माझ्या मार्कांना एवढ्या. आणि मग एके दिवशी बघितले की आमच्या शेजारचा एक मुलगा होता, तो आत्तापर्यंत बऱ्याचदा बऱ्याच विषयात नापासच व्हायचा. आणि त्यांनी कसं काय कोणास्तोक एकदा भाषेमध्ये 72 गुण मिळवले. कसे मिळवले मला काही ठाऊक नाही, पण भाषेमध्ये त्यांनी 72 गुण मिळवले. आणि 72 गुण मिळवल्यानंतर गल्लीभर काय त्याचं कौतुक, काय कौतुक. मग माझ्या डोक्यात ठिणगी पडली. काय? की आधी आपण नापास व्हायला पाहिजे आणि मग चांगले गुण घ्यायला पाहिजे. म्हणजे आधी आपल्या कमी गोष्टींकडे जायला पाहिजे आणि मग चांगल्या मिळवायला पाहिजे, तर माणसाचं कौतुक होतं. तर म्हणून मग त्याच्यानंतर हट्टाने अभ्यास करणं बंद केलं. त्याच्यानंतरच्या परीक्षेत नापास झालं. नापास झाल्यानंतर मग घरी धुलाई, खूप धुलाई झाली. धुलाई म्हणजे मारलं वगैरे नाही, कारण मारण्याचा वगैरे बाबांचा मला मारण्याचा बाबांचा स्वभाव नव्हता. मग त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे का, अडचण आहे का तुला काही. म्हणलं नाही अडचण वगैरे काही नाही, पण तुम्ही माझं कौतुकच करत नाही. ते मला म्हणाले की तू नापास झाल्यावर तुझं कौतुक होईल असं तुला वाटलं का. म्हणलं नाही, मी पुढच्या परीक्षेत चांगले गुण घेणार आहे ना, तेव्हा करा. त्याच्यानंतरच्या परीक्षेत मी चांगले गुण घेतले, पण तरी देखील हां आता आली ना लाईनवर असं ते म्हणाले. पण त्यांनी कौतुक कोणी काही घरी केलं नाही, तो मार्ग सोडला. त्याच्यानंतर एके दिवशी लक्षात आलं की आमच्या शेजारच्या कॉलनीमध्ये माझी एक मैत्रीण राहायची. परिस्थितीने अत्यंत खडतर, म्हणजे गरीब अशी होती. तिला माझे आईबाबा बऱ्यापैकी मदत करायचे. बऱ्यापैकी म्हणजे तिने अगदी थोड्या मेहनतीनंतरसुद्धा गुण मिळवले की तिचं खूप कौतुक व्हायचं. मग हे लक्षात आलं की जर परिस्थिती प्रतिकूल असेल आणि त्याच्यामध्ये जर चांगले गुण मिळवले तर कौतुक होतं. घरामध्ये प्रयत्न सुरू झाले माझे. रात्री लाईट बंद झाल्यानंतर मेणबत्ती लावून अभ्यास करायचा. घरचे त्याच्यातही परेशान झाले की हे काय चाललं आहे हिचं. म्हटलं नाही, मला निगेटिव्ह परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा आहे, म्हणजे माझं कौतुक होईल. मेणबत्तीचा अभ्यास थोड्या दिवसांनी बंद झाला. एके दिवशी शेजारच्या कॉलनीमध्ये आमची अशी अगदी सिडको हडकोची वस्ती होती. गल्लीमध्ये सगळे मजूर, कामगार या कॅटेगरीमधले लोक आम्ही होतो आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी दारू पिण्याची सवय सगळ्यांना होती. बाबा माझे काही प्यायचे नाही, पण हे एक बघायचे मी की दारू पिणारी बरीच माणसं होती जी घरी येऊन पुष्कळ भांडायची. हे बघितल्यानंतर त्याच्यातनं एकदा प्रेरणा घेतली आणि घरात आईला विचारलं. म्हणलं, आई आपले बाबा दारू का पित नाहीत गं, आणि दारू पिल्यानंतर तुम्ही भांडत का नाही एकमेकांशी, किती मज्जा असते त्यांच्या घरामध्ये, मला किती प्रतिकूल परिस्थिती मिळेल त्याच्यात. त्यानंतर मात्र आई हक्काबक्का झाली आणि एकदम थक्क झाली. पण दॅट वॉज द लास्ट. त्याच्यानंतर मात्र माझ्या गोष्टी लक्षात यायला सुरुवात झाल्या की मुळातच माणसाला स्वतःच्या भरपूर अडचणी असतात. माणूस स्वतः खूप पिचलेला असतो, त्याकरता त्या परिस्थिती कारणीभूत असतेच अशी नाही. कुठल्याही परिस्थितीतला माणूस असला तरी देखील तो माणूस त्या परिस्थितीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि ती प्रत्येक परिस्थिती त्या माणसासाठी प्रतिकूलच असते. मोठं झाल्यानंतर डोळे उघडले, कारण मोठं झाल्यानंतर वेगवेगळे प्रश्न समोर यायला लागले. सामान्य माणसाचे तर काहीही प्रश्न असू शकतात, म्हणजे अगदी काहीही. यावर्षी प्रमोशन होणार आहे की नाही, माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीसाठी प्रश्न असतो की यावर्षी नवरा छत्री हरवेल की नाही. दरवर्षीचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे. आता मागच्या काही वर्षांपासून माझे आमचे कुलकर्णी छत्री हरवत नाहीत. का? कारण छत्री नेतच नाहीत, नेतच नाही छत्री. यावर्षी एकदाच नेली, हरवली. रेकॉर्ड आहे, 100% सक्सेस रेट.
तर त्यामुळे काय होतं की हा एक प्रश्न एका सामान्य स्त्रीला पडू शकतो की यावर्षी नवरा छत्री हरवेल की नाही, डबा हरवून येईल की नाही, आजच्या व्हिडिओमध्ये ते नवीन पत्रकार काय बोलतील, किंवा राजकारणात काय चाललं आहे, आज पुन्हा मुलगी कॉलेज बुडवणार का, कॉलेजमधनं वेळेवर येणार का, आज मुलीचा प्रश्न असतो की आज डब्यामध्ये काय दिलं आहे, असे अगदी काहीही प्रश्न त्याच्यामध्ये पडू शकतात. घरी जाणाऱ्या माणसाला आज ट्रॅफिक कमी असेल का, भाजीवाल्याने सांगूनही आज भाजीवरती फ्री कोथिंबीर दिलेली नाही, घरी येताना माणसाला हा प्रश्न पडलेला असतो की आज डब्यात परत दुधीचीच भाजी दिलेली असेल का, परत घरी येताना रात्रीच्या डब्यात जेवणात काय असणार आहे, मुलं वेळेवर झोपतील की नाही, आणि मग बाईला प्रश्न पडतो की झोपलेली मुलं मध्येच उठणार तर नाहीत ना, वगैरे असे कुठल्याही प्रकारचे प्रश्न सामान्य माणसाला पडू शकतात. आणि हे सगळे प्रश्न सामान्य माणसासाठी मोठे प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांकडे फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे, आणि एकदा बघितलं की मग ह्याच्या पुढे आजूबाजूचं राजकारण, पिचलेली परिस्थिती, सोशल मीडिया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या वाटू लागतात, आणि या सगळ्यांमधनं मार्गसुद्धा आपल्याला काढता येतो. या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांचा एका सामान्य माणसावरती ताण येत असतो. ताण येतो, आता या ताणाची ही गंमत आहे, हल्ली स्ट्रेस मॅनेजमेंटच्या खूप वेगवेगळ्या पद्धती निघाल्या आहेत. आमच्या बागेमध्ये सगळ्या झाडांना पाईपनी पाणी घालतात, सोसायटीची जी बाग आहे त्यामध्ये. आणि हा जो पाणी पाईप जोडणारा माणूस आहे, त्याला एक दिवस मी ऐकलं की त्याला त्याची बायको म्हणत होती, तुम्हाला ना कामाचा लई स्ट्रेस झाला आहे, तुम्ही 2-4 दिवस सुट्टी का घेत नाही. माझ्या डोळ्यासमोर प्रश्न उभा राहिला की खरंच रोज पाईपची जोडणी करून करून किती स्ट्रेस झाला आहे नाही याला. एक शेजारचा आमच्या चिनू, त्याच्या आईला परवा दिवशी म्हणत होता, वय वर्ष 6, आई मला अभ्यासाचा खूप स्ट्रेस होतो आहे, तुम्ही मला हॉटेलमध्ये जेवायला का घेऊन जात नाही. असं काहीही होऊ शकतं, म्हणजे याचा स्ट्रेस. माझ्या पुस्तकामध्ये या स्ट्रेसवरतीच एक आर्टिकल त्यामुळे मी लिहिलं आहे. तर जेव्हा माचकर सर हे समोर घेऊन आले, तेव्हा मला हे लक्षात आलं की आजूबाजूला आपल्या चिकार विषय आहेत. म्हणजे अशा अजून 10 सिरीज जरी करायला सांगितल्या तरी त्याच्यासाठी विषय माझ्याकडे असतील, हे नक्की. तर इतके विषय आपल्या आजूबाजूला आहेत, आणि या सगळ्या विषयांना आपण त्यांच्या नजरेतनं, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या नजरेतनं फुलवू शकतो, आणि तेच या पुस्तकामध्ये उतरलं. पण काय असतं की सर्वसामान्य माणूस जो आहे, हा सर्वसामान्य माणूस खूप अद्भुत आहे. म्हणजे एका बाजूला तो म्हणतो की मला स्ट्रेस आला आहे, माझे असे प्रश्न आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी असं केलं पाहिजे, या राजकारण्यांनी असं वागायला पाहिजे होतं, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी हे करायला पाहिजे होतं, किंवा एखादा माणूस जेव्हा म्हणताना हे ऐकते मी, लताचा ना आवाज जरा थोडा कणसुरा लागला आहे त्याच्यामध्ये, अरे तू कोण आहेस हे सांगणारा. तेव्हा जेव्हा माणसाच्या या प्रवृत्ती मी बघते की एकीकडे आज भाजी भेंडीची करायची का दुधीची करायची ह्याचा निर्णय माणसाला घेता येत नाही, किंवा बॉसला हा पेपर सादर करायचा आहे की हा करायचा आहे हे त्याच्या लक्षात नसतं, इतका गोंधळ असणारा माणूस समोरच्यानी मात्र काय केलं पाहिजे हे बिनदिक्कत सांगत असतो, आणि ही त्याच्या मागण्यातली जी विसंगती आहे, ही विसंगती मला भयंकर प्रेरणादायी वाटते, आणि ही विसंगतीच माझ्या लेखनामधनं टिपण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातनं केला आहे. पुस्तकाचा जेव्हा सोहळा करायचं ठरलं, तेव्हा या सोहळ्याच्या वेळेला मला खूप वेळा असं वाटत राहिलं की आता 10 दिवस राहिलेत, 5 दिवस राहिलेत, 13-वा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे, 13-वा परवा होणार आहे, मग परवा होणार आहे, उद्या होणार आहे, आजवरती हा प्रकाशन सोहळा आला, आता हा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. प्रकाशन सोहळ्याचं सगळं हे चित्र मी माझ्या डोळ्यात घेऊन घरी जाणार आहे. पण त्याच्याबरोबरच हे पुस्तक लिहिताना मी अजून एक स्वप्न बघितलं होतं की माझ्यासारखे सगळे जे सामान्य माणसं असतील त्यांच्या हातामध्ये हे पुस्तक असेल, पुस्तक उघडून तो माणूस ते पुस्तक वाचतोय, आणि एक किंचित हास्याची लकेर त्या माणसाच्या चेहऱ्यावरती उठली आहे, आणि 2-5 असं करत ते हास्य वाढत चाललंय. आणि हेच स्वप्न घेऊन मी आज घरी जाणार आहे, आणि आशा करते की हेच स्वप्न उद्या सगळ्यांच्या घराघरात खरं हो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांचं बोलणंच इतकं खुसखुशीत आहे, त्यांचं लिखाण किती खुमासदार असेल याचा आपल्याला अंदाज आलाच असेल, त्यामुळे नुसतं बोलणं ऐकत राहण्यापेक्षा ते तुम्ही वाचलं तर मला वाटतं तुम्ही जास्त लेखिकेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच मूळ 200 रुपये किंमत असलेलं पुस्तक आजच्या प्रकाशनाच्या दिवशी आम्ही 120 रुपयाला देत आहोत. कृपया जरूर त्याचा लाभ घ्यावा.
एक महत्त्वाची घटना ग्रंथालीच्या आयुष्यात आणि मराठी ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या आयुष्यात सुद्धा घडलेली आहे. काय आहे की वाचनालयांना चालना मिळावी म्हणून राज्य सरकारतर्फे दरवर्षी ग्रंथसखा हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी आम्हाला विशेष आनंद आहे की ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष श्री विनायक गोखले यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आम्हाला विशेष आनंद आहे की ते केवळ ग्रंथालय चळवळीमध्येच त्यांचं योगदान होतं असं नव्हे, तर ग्रंथालीशी सुद्धा त्यांचा जुना असा स्नेहबंध आहे आणि या स्नेहबंधाचं रूपांतर आज सत्कार समारंभात करावं असं सुदेश हिंगलाजपूरकर यांनी ठरवलं आहे. माझी व्यक्तिगत एक आठवण त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगते. ज्या वेळेला मी ग्रंथाली नव्याने ग्रंथालीमध्ये आले, अत्यंत कच्चं असं माझं व्यक्तिमत्व होतं, कसलंही संस्कार न झालेलं, घुंगट 9 वर्ष आणि थेट कॉलेज असा प्रकार होता. आणि दिनकर गांगलांच्या कृपेने एकदम निवेदन करायला व्यासपीठावर उभे राहिले. मला त्यावेळेला माहीतच नव्हतं की पुस्तक प्रकाशन करतात म्हणजे काय. कार्यक्रमाला तर सांगून बसले, हो करते ना, करायचं काय. त्यावेळेला माझ्या मदतीला धावून आले विनायक गोखले. मी त्यांना म्हटलं, अहो म्हणजे काय करतात. काय नाही ग, 4 पाहुणे असतात ना, त्यांना फक्त सांगून टाकायचं, धरा पुस्तक, झालं प्रकाशन. तिथपासून त्यांनी जी मला मदत केली आणि मग हळूहळू मी ग्रंथालीमध्ये रुळत गेले, त्यामुळे त्यांच्यावर माझा त्यांच्यावर विशेष लोभ आहे. त्यामुळे माझ्याही मनात खूप आनंद आहे. मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि एक छोटासा सत्कार सोहळा आहे त्याचा स्वीकार करावा. मी आदरणीय श्री गजेंद्र अहिरे यांना विनंती करते की ग्रंथमित्र हा पुरस्कार मिळवणाऱ्या विनायक गोखले यांचा त्यांनी सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुस्तक पुष्प आणि भेटवस्तू देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. श्री विनायक गोखले. सर्वांना नमस्कार. आणि सुदेशने जसं सांगितलं तसं जवळजवळ 45 वर्ष ग्रंथालीबरोबर मी जोडलेलं आहे. 5 वर्ष मला काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळी गांगर होते बरोबर. म्हणजे की मी किती भाग्यवान आहे, ते कित्येक लेखकांची पुस्तकं मी वाचली होती त्यावेळी. आणि आत्ता जो विनोदी लेखिकांचा विषय निघाला, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन, हा भालचंद्र फडक्यांचं पुस्तक आहे. 25-1 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे ते. म्हणजे मराठी लेखिकांबद्दल चिंता करावी अशी त्यावेळेपासून परिस्थिती आहे. आणि नुकतंच मी आत्ता एका दिवाळ्यांकाच्या संपादनाकरता इंद्रायणी सावकारांशी बोललो मी. त्या 90 वर्षाच्या आहेत आणि बंगलोरला त्यांच्या मुलीकडे राहिल्या आहेत. त्या पण एक विनोदी लेखिका जुन्या होत्या. त्यांची 25 इंग्रजी पुस्तकं आणि जवळजवळ 50 मराठी पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. तर त्यांचंही देखील एक मुलाखत आता आमची लवकर प्रसिद्ध होईल. आज माझा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हा पहिला सत्कार आहे. आणि जसं माहेरच्यानी कौतुक केलं की बरं वाटतं, तसं सुदेश, म्हणजे सुदेश हा आमचा की 50 वर्षाचा मित्र, पण ग्रंथातले सगळे कुमार गांगल अरुण साधू ही सगळी मंडळी माझ्या परिचयाची होती. आणि मला आज इतकं बरं वाटलं की आता सत्काराला सुरुवात झाली. सोमवार आहे, गुरुवार आहे, पुढे आहेत सगळे लागलेले, त्यामुळे श्रावण आहे. आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी ही मला बातमी कळली 5 अकोटला. त्यावेळी मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ठाण्यात जे लोक राहत असतील आणि जे आमच्या संग्रहालयाचे सभासद नसतील त्यांनी अवश्य व्हा, कारण 2.5 लाख पुस्तकं तुमची वाट बघतायत. डिजिटल ग्रंथालय आमच्याकडे सुरू केलेलं आहे आम्ही. आणि बाकी कुमार केतकरांनी खासदार निधीतनं 38 लाख रुपयाची साधनसामुग्री आम्हाला दिलेली आहे, ती पण तुम्ही बघा. धन्यवाद. धन्यवाद सर. मनापासून आम्हाला आनंद आहे, योग्य माणसाला पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण वक्त्यांनाही ऐकूया, पुस्तकातला काही भागही ऐकूया. सगळ्यात प्रथम मी आमंत्रित करणार आहे ते म्हणजे सॅबेस्टियन परेरा असं भारदस्त नाव धारण करणारे व्यक्तिमत्व, पण आपल्यासाठी मात्र
लेखणीच्या माध्यमातून आपल्याला खळखळून हसवणारे लाडके लेखक, अर्थातच सॅबी परेरा. सर, मी ओळख करून देते हां. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या विषयांवर तिरकस विनोदी शैलीत मराठी आणि सामवेदी याच्यामध्ये कोडोदी बोलीभाषा, कदाचित आपण ऐकलंही नसेल, या भाषेमध्ये लिहिणारे लेखक, कवी आणि दर्दी वाचक आहेत ते. हौशीर रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक, गीतकार अशाही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आणि त्यांचं टपालकी हे जे पुस्तक होतं ते सुद्धा अशीच लेखमाला होती आणि त्याचं पुस्तक ग्रंथालीनेच प्रकाशित केलेलं होतं. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे 2022 वार्षिक राज्य वाङ्मय पुरस्कार निवड समिती जी होती त्याचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि टपालकी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी साहित्याचा पुरस्कारही मिळालेला आहे. विनोदसम्राट आचार्य अत्रे या पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित आहेत. वेगवेगळी वृत्तपत्र, मासिकं याच्यामध्ये कायमच आपण त्यांना वाचत असतो. आणि साप्ताहिक मार्मिकमधील कहीं पे निगाहे हा तिरकस लेखमालांचा जो लेखसंग्रह होता तो कसं बरं कोणी विसरेल. तर पुन्हा एकदा ऐकूया खुसखुशीत खुमासदार लेखन करणारे सॅबी परेरा यांना. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरील सर्व रसिक वाचकांना हार्दिक नमस्कार. आणि आजचं जे बेदुने पाच हे सारिका कुलकर्णींचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं आणि ग्रंथालीचं मनपूर्वक अभिनंदन. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मला या थोरामोठ्यांच्या मोठ्या लोकांच्या सोबत बसायला मिळालेलं आहे. खरं तर मला इथं बोलवण्याची काही गरज नव्हती. एका लेखकाने दुसऱ्या लेखकाचं लेखकाबद्दल कौतुकाने बोलावं अशी काही आपल्याकडे परंपरा रिवाज नाही आहे. तर अशी परंपरा नसताना का उगाच बोलावलं मला असं मला वाटत होतं. आणि हा एक चुकीचा पायंडा पाडायला लावलेला आहे. आज एका लेखकाला दुसऱ्या लेखकाविषयी तुम्ही चांगलं बोलायला लावता, उद्या तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाला सांगाल की दुसऱ्या दिग्दर्शकाविषयी चांगलं बोला, तर हे कुठेतरी रोखलं पाहिजे. सुदेश सरांनी मेसेज पाठवला होता की या कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचं आहे आणि 10 मिनटं बोलायचं आहे. गंमत बघा, माझी 2 पुस्तकं यांनी प्रकाशित केली आणि दोन्हीच्या प्रकाशनाच्या वेळेला यांनी मला बोलायला 3-3 मिनटं दिली होती. आणि परक्याच्या पुस्तका प्रकाशनात मला सध्या 10-15 मिनटं बोला. म्हणजे हे पुस्तक प्रकाशक आहेत म्हणून बरं आहे. हे समजा दिग्दर्शक असते तर यांनी एखाद्या लग्नाच्या सीनमध्ये नवरदेवाला बनियनमध्ये दाखवलं असतं आणि वऱ्हाडी मंडळीला 3-पीस सूट दिला असतं. असो, तर या पुस्तकाविषयी सारिका कुलकर्णीचं लेखन आपण वाचत असतो, फेसबुकवरती वाचत असतो, मार्मिकमध्ये वाचलेलं असं. तर त्या लिखाणामध्ये एक वेगळी खुमास आहे आणि एक उपहास असतो, एक मध्यमवर्गीय दृष्टिकोन आहे परंतु विडंबनात्मक दृष्टी आहे, काकदृष्टी आहे. तर हे लिखाण वाचताना आपल्याला कुठेतरी वाटत राहतं की अरे वा, हे आपण देखील पाहिलं आहे पण आपल्याला का नाही सुचलं, आणि तिने कसं मस्त खुसखुशीतरित्या लिहिलेलं आहे. तर हे वाचायला खूप आवडतं, आपल्याला कदाचित खळखळून हसायला येणार नाही परंतु ते वाचताना एक स्मितरेषा आपल्या चेहऱ्यावर नक्कीच येते. आता 2 पुस्तकं प्रकाशित झालेली असल्यामुळे मी लेखक म्हणून लोक ओळखतात आणि कधी भेटल्यानंतर विचारतात की लेखनामागची तुमची लेखकाची काय प्रेरणा काय असते. तर खरं म्हणजे प्रेरणा विरणा असं काही नसतं. आपण लिहत असतो, वाटलं सुचलं म्हणून लिहितो, परंतु लोक विचारतात आणि रसिक वाचक त्यामुळे आपल्याला थातुरमातुर उत्तर देता येत नाही, त्यांना काहीतरी चांगलं उत्तर द्यावं लागतं. परंतु आता इथं सांगायला हरकत नाही की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याला घरी बोलायला मिळत नाही म्हणून तो लिहितो. आणि लेखिका का लिहिते? लेखिका जेव्हा लिहिते तेव्हा तिला घरचे श्रोते कमी पडतात म्हणून ती लिहिते.
खरं खोटं कुलकर्णी साहेबांना विचार. तर आजच्या या या पुस्तकावरती, पुस्तकामध्ये बरेचसे विषय हाताळलेले आहेत. सगळे तुम्ही पाहिलं तर एक कॉमन सूत्र आहे, एक मध्यमवर्गीय स्त्री वेगवेगळ्या घटनावरती, छोट्या मोठ्या घटनावरती, सणावरती, उत्सवावरती, सगळ्यावरती काहीतरी कमेंट करत जाते. आणि लेखाच्या शेवटीला काहीतरी एक गंभीर असा आपल्याला संदेश देते. पूर्ण 900,000 शब्दांचा लेख होतो आणि लेखावरात आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. आजच्या घडीला असं खुमासदार विनोदी लेखन करणारे खूप कमी आहेत. त्यातही स्त्री लेखिका मगाशी इतक्या लोकांनी म्हटलं त्याप्रमाणे अगदीच कमी, हाताच्या बोटावर, म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत. त्या दृष्टीने पाहता हे सारिका कुलकर्णी हे मराठी विनोदी लेखनाच्या क्षेत्रातलं एक आश्वसनीय नाव आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांनी यापुढे देखील असंच वेगवेगळ्या विषयावरती लिहावं, आपणा सर्वांना रिझवत राहावं आणि आनंद देत राहावा अशी अशा शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. ज्या पुस्तकाविषयी, त्यातल्या शैलीविषयी सातत्याने आपण ऐकतोय, निदान त्यातला एखादा वेचा तरी कानावर पडला तर असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकेल. कारण पुस्तक खरेदी करायच्या आधी आपण जसं तांदळाचं सॅम्पल बघतो ना, तसं सॅम्पल मिळालं तर बरं होईल असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. त्यामुळे हे सॅम्पल तुमच्या पुढे सादर करण्यासाठी, म्हणजे अर्थातच अभिवाचन करण्यासाठी आता मी आमंत्रित करणार आहे श्री जयेश वाणी यांना. ठाणे, मुंबई, कल्याण, नाशिक, पुणे या ठिकाणी फौजदारी वकील येते करतात. उत्तम वक्ता आहेत. महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर तर्पण, उलगुलान, अचानक, साक्षात, घरात, विच्छा माझी पुरी करा अशा अनेक नाटकांमध्ये प्रायोगिक हौशी रंगभूमीवर त्यांनी अनेक भूमिका केलेल्या आहेत. मी आमंत्रित करते, त्यांनी ते व्यासपीठावर आलेले आहेत, पण मी श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना पहिल्यांदा विनंती करते की त्यांना पुस्तक पुष्प देऊन ग्रंथालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा. आणि या पुस्तकातील एका वेचाचे अभिवाचन करण्यासाठी मी आता आमंत्रित करते श्री जयेश वाणी यांना. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोरील सन्माननीय, या लेखाचं शीर्षक आहे ऑफरातफरी. ऑफर्स असतात ना, ऑफरातफरी. मागच्या आठवड्यात आमच्या सुलतानाला, म्हणजे आमच्या बोक्याला, आमच्या सुलतानाला खाली फिरायला घेऊन गेले होते तेव्हा शेजारच्या मंजिरी वहिनी भेटल्या होत्या. मला म्हणाल्या, अगं तू काय करतेस या थंडीत? मी सांगितलं थंडीचे लाडू. त्यांनी माझ्याकडे वेड्यासारखं बघितलं आणि म्हणाल्या, तसं नाही ग, म्हणजे नाही का थंडीच्या दिवसात भरपूर प्रदर्शनं लागलेली असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात, खरेदीसाठी केवढ्या तरी ऑफर्स असतात. माझी तर खरेदीची यादीसुद्धा तयार आहे. मी तर यातलं काहीच ठरवलं नव्हतं. म्हणजे आम्ही एवढे मागासलेले निघालो की आम्ही चक्क नाताळाच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचीसुद्धा काहीच योजना आखली नाही. मंजिरी वहिनी भेटल्या नसत्या तर मला माझ्या अगाध अज्ञानाची जाणीवच झाली नसती. म्हणजे आम्ही अगदी ट्रेंडपेक्षा वेगळेच जाणारे ठरलो असतो. मलासुद्धा नाताळाच्या सुट्टीत कुठे जायचे, कुठली प्रदर्शने बघायची, कुठे खरेदी करायची याची तयारी करून ठेवावी लागेल हा विचार मनात आला. वहिनी म्हणत होत्या तसं, खरंच या मौसमात केवढ्या ऑफर्स असतात नाही. म्हणजे कपडे म्हणू नका, जोडे, चांबड्याच्या वस्तू, दागदागिने, अगदी फिरायला जाण्यासाठी टूर कंपन्यांच्या ऑफर्ससुद्धा. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा एवढा विचार करून या ऑफर्स येतात, या नुसत्या विचारानेच माझं मन भरून येतं. या महिन्यात काय ऑफर्स आहेत हे बघण्यासाठी मी वर्तमानपत्र उघडले. असेही हल्ली पहिली 3-4 पानं माझ्यासारख्या फक्त ऑफर्स आणि भविष्य यासाठी वृत्तपत्र लावणाऱ्या लोकांचा विचार करूनच भरलेली असतात. बातम्यांमध्ये काहीच स्वारस्य नसल्याने त्या 4-5 पानापासून सुरू होतात. तर त्यात माझ्या पर्सला झेपतील आणि न झेपतील अशा कित्येक ऑफर्स होत्या. त्यात सराफाची जाहिरात होती. अरे हो, सराफ नाही म्हणायचं, डाऊन मार्केट वाटतं. ज्वेलर्सच्या जाहिराती होत्या.
नाताळाच्या मुहूर्तावर करा आमच्याकडे सोने खरेदी आणि मिळवा विशेष सवलत. सवलत काय? तर घडणावळीवर 3% सूट. जुने दागिने देऊन नवीन हिऱ्याचे दागिने घेतले तर अजून 2% सूट. मला एक कळतच नाही, म्हणजे दिवसा माझी एवढे सोने चांदी हिऱ्यांची खरेदी होते, शिवाय मुघल आणि इंग्रज भारतातून एवढे हिरे घेऊन गेले, मग तरीही आम्हाला विकायला अजून एवढे हिरे शिल्लक आहेत? बरं, सांताक्लॉज घरी येताना हिऱ्याचं दुकान लागतं का? सांताक्लॉजने आणलं तर ठीक आहे, नाहीतर घरचा सांताक्लॉजला सांगता येतच की. बिल्डरच्या सुद्धा नवीन वर्षाची भेट म्हणून ऑफर्स होत्या. यांचं एक बरं असतं, वर्षभर कसल्या तरी ऑफर्स असतात. पाडवा, दसरा, दिवाळी, इंग्रजी नवीन वर्ष, आर्थिक नवीन वर्ष, असं कशाचंही वावडं नाही. 31 डिसेंबरपर्यंत घर बुक केलं तर कार फ्री अशी ऑफर होती. जाहिरातसुद्धा छान होती. आमचं घर आजीचं घर, फोटोही दिला होता, सुंदर होता, एकदम दाट झाडीत आजीचं घर असावं तसंच होतं. मी म्हटलं काय आहे ते तरी बघावं. जाहिरातीत सोशल मीडियाच्या पेजची लिंक दिलेली होती, ती लिंक मोबाईलवर उघडली, त्यावर सुंदर व्हिडिओ दिला होता. प्रशस्त बंगला, अंगण, ओटा, सगळं खरंच आजीच्या घरासारखं होतं. किंमत काय असेल याची उत्सुकता वाटली, तर गावाच्या बाहेर 25 किलोमीटरवर असलेल्या घराची किंमत होती 5 कोटी रुपये. डोळ्यांसमोर अंधारी झाली. किंमत जास्त वाटते असं खाली लिहिणारच होते, तर एकीने लिहिलेलंच दिसलं. बरं, घर आजीच्या घरासारखं आहे हे खरं, पण किंमत बघून आजी ढगात जाईल त्याचं काय? नंतरच्या जाहिराती सुपरमार्केट्सच्या ऑफर्स सांगणाऱ्या होत्या, म्हणजे 2 रुपये किलो कांदे, 30 रुपयात 5 किलो गहू, 20 रुपयात 2 किलो साखर वगैरे. मी म्हटलं उगीच लोक महागाईची तक्रार करत असतात, बघा किती स्वस्त हवं अजून. कपडे बदलून लगेच त्या सुपरमार्केटमध्ये गेले, 5 किलो गहू, 2 किलो कांदे, 2 किलो साखर वगैरे घेतलं. बिल केलं तर त्यांनी सांगितलेल्यापेक्षा कितीतरी जास्त भरलं, पण मी हुशारी केलेलीच होती, बरोबर पेपर नेला होता. त्यांना म्हटलं तुम्ही मला नाही फसवू शकत, हे बघा पेपरमधली तुमची जाहिरात, तर ते म्हणाले तुम्हीच बघा. या सगळ्या ऑफर्सच्या खाली मुंगीच्या पावल्या एवढ्या बारीक अक्षरात लिहिलं होतं, 3000 रुपयांच्या खरेदीवर वरील वस्तू कमी किमतीत उपलब्ध. अशी कशी मी आंधळी वेंधळी, चष्मा लावूनही मुंगीच्या पावला एवढी अक्षरं दिसली नाहीत म्हणजे काय? मग ठरवलं वर्तमानपत्रावर विश्वास न ठेवता मार्केटमध्ये प्रत्यक्ष जायचं. तिथे तर सगळं डोळ्यांनी बघून मग ठरवता येईल ना. काय मनाला भुरळ घालणाऱ्या ऑफर्स होत्या हो. कपड्यांची तर काय विविधता. दुकानदार जोरात ओरडून ओरडून या म्हणून बोलवत होते. एक जण जोरात ओरडत होता, या आमच्याकडे सगळ्या सायझेसचे ड्रेसेस फक्त 5 रुपयात, काय 500 रुपयात, स्मॉल, मीडियम. आणि नंतर माझ्याकडे बघून म्हणाला लार्ज साईजचे सुद्धा. एवढा राग आला मी तर त्या पावलीच मार्केटमधून परत जाणार होते, पण अहोंना मागच्या कित्येक महिन्यापासून रुमाल आणि मोजे घ्यायचे होते. ऑफर्स येण्याचीच वाट बघत होते. म्हटलं आता ऑफर्स आहेतच तर करूया रुमाल आणि मोज्यांची खरेदी. पण काय सांगू, माझ्या मनाप्रमाणे मोजे आणि रुमाल मिळतच नव्हते. मग प्रदर्शन चालू होतं म्हणून त्यातून मुलांना जोडे आणि कपडे घेतले. माझी पर्स काही महिन्यात खराबच झाली असती म्हणून ती पण घेतली, तर त्यावर एक रुमाल फ्री मिळाला. यांना म्हटलं देखील बघा झाली की नाही तुमची अर्धी खरेदी. खरेदी करून दमल्यामुळे हॉटेलमध्ये जेवण झालं. 1500 वाचवण्यासाठी दिवसभर खरेदी करत होतो तेवढेच हॉटेलवर खर्च केले. हिशेब बरोबर झाला, पण तरीही अजून मन काही भरलं नव्हतं. आता सगळ्यांना काही ना काही घेतलं तर सुलतानाची, आमचा बोक्या हो, तर सुलतानाची काहीतरी खरेदी करायलाच हवी होती. तो देखील घरातीलच सभासद आहे म्हणून मग त्याच्यासाठी पायमोजे घेतले, थोडा खाऊ देखील घेतला. पुरुषांचं सगळं अजबच असतं, त्यांच्या ऑफरही तशाच. 5 शर्ट घेतले की 3 फ्री. आम्ही खुश झालो, म्हटलं चांगली ऑफर आहे, दुकानात ही गर्दी. त्यातून पहिले 5 शर्टच निवडता येईनात. जे आवडले त्यात आपल्या मापाचा नाही, आणि जे मापाचे आहेत ते आवडेनात. 5 निवडताना ही मारामारी,
तर फ्रीवाले निवडायला रात्रच व्हायची म्हणून ते न घेताच बाहेर पडलो. बॅगा, पर्सेस, चपला, कपडे, चष्मे, भेटीच्या वस्तू सगळ्यांवर ऑफर. सगळं मार्केट पालथं घालूनही अजून काहीतरी शिल्लक राहिलंय असं वाटत होतं. आज घेतलं नाही तर पुन्हा कधीच मिळणार नाही या अहमहमिकेने लोकांची खरेदी चालली होती. त्यातच दिसलं ज्योतिषाचं दुकान. ट्रेंडला अनुसरून ज्योतिषाने सुद्धा नवीन स्कीम काढली होती. आजच आमच्याकडे या आणि तपासून बघा आपल्या मृत्यूची तारीख. कॉम्बो पॅकेज घेतलं तर मृत्यूनंतरची नोंदणी देखील आम्ही इथेच करून घेतो. म्हणजे कदाचित असे असावे की आता एवी तेवी मृत्यूची तारीख समजणारच आहे तर ॲडव्हान्समध्ये मृत्यूची नोंदणीचं पॅकेजही घेऊन टाकावं. इकडे मृत्यू झाला की तिकडे मृत्यूचं प्रमाणपत्र घरच्यांच्याच हातात. मला तर वाटतं की अजून एक दोन पॅकेज वाढवायला वाव आहे. म्हणजे अजून 500 रुपये भरले तर सरणावर साध्या लाकडाच्या ऐवजी चंदनाची लाकडं, अजून 500 भरले तर प्रेतावरती घालायला सिल्कची चादर आणि निशिगंध अधिक गुलाबाची फुलं. माझं तर उरस भरून आलं. क्षणार्धात आपल्या मृत्यूची तारीख बुक करून टाकावी की काय असं वाटलं. पण समजा माझ्या मृत्यूच्या आधी ज्योतिषाचा मृत्यू झाला तर काय, असा विचार मनात आला आणि मी मोठ्या कष्टाने हा मोह बाजूला ठेवला. तान्या बाळ्यापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी काहीतरी होतंच. आमचं सगळं बघून झालेलं होतं. भरलेल्या पिशव्या आणि रिकामी पर्स असं सगळं घेऊन आम्ही परतलो. तेवढ्यात बिल्डिंगमधील एकीला जुळं झालं म्हणून सांगणारा तिच्या आईचा फोन आला. अरेच्छा, इथेही ऑफरच होती की एकावर एक फ्री. दरवर्षी या ऑफर्सचा जंजाळात सापडायचं नाही असं ठरवते आणि दरवर्षी नेमाने बाजारात जातेच. काय आहे हे बघण्याची उत्सुकता वाटतेच. माणसाचं मन मोठं विचित्र आहे, विशेष करून भारतीय माणसांचं. 100 रुपयांच्या वस्तूवर 1 रुपयाचं काही फ्री मिळणार असं जरी समजलं तरी माणसं ती घ्यायला धावतात. आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अजून जास्त मिळतंय ही भावनाच माणसाला ऊर्जा देऊन जाते आणि त्या भावनेचा व्यापारी फायदा घेतो. ऑफर्स म्हणजे खरं तर या भावनेला घातलेला हात असतो. कितीही व्यवहारी असला तरी माणूस त्यात अडकतोच. जोवर माणूस आणि भावना आहेत तोवर ऑफर्सचा बाजार मांडला जाणार हे सत्यही आहेच. धन्यवाद. सारिका, शुभेच्छा. धन्यवाद. पुस्तकातल्या खुसखुशीत लेखांची थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. दोन दिग्दर्शक आपल्याकडे आहेत, दोघांनाही ऐकायला तुम्ही उत्सुक आहात. सकाळी ना खूप छान पावसाची सर येऊन गेली. म्हटलं आज दिवसभर रिपरिप पाऊस पडतो आहे की काय, आणि मग पुन्हा बघितलं बाहेर तर उजाडलं आहे. हेच शब्द कवी कसा लिहितो बघा. एक नन्हीसी बारिश गुजरी है अभी अभी इस सडक से. एक नन्हीसी बारिश गुजरी है अभी अभी इस सडक से. नई कहानी का खिलौना छोड़ गई है अजीब सी बेचैनी है. इतक्या तरल, नाजूक, हळुवार भावना व्यक्त करण्याचा अधिकार हा काय फक्त गुलजारजींनाच आहे का? तितकेच तरल शब्द, तितक्याच अलवार कातर भावना मराठी मातीतील संवेदनशील मनसुद्धा रेखाटू शकते. आणि हे शब्द ज्यांचे आहेत ते आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे. वहिवाटेने जाणारे टिपिकल चित्रपट न करता स्वतःची वेगळी वाट तयार करणारे दिग्दर्शक, कवी, लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक आणि अभिनेता श्री गजेंद्र अहिरे. चित्रपट, नाट्य, टेलिव्हिजन अशा सगळ्या क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केली आहे. पण त्यांनी सुरुवात कुठून केली तर नाटकांपासून केली. मग दूरदर्शन मालिका लिहिल्या, मग पटकथा लेखनाकडे आले, गीतलेखनाकडे आले आणि ते म्हणतात अत्यंत अभ्यासाने मी हळूहळू कवितेपर्यंत पोहोचले. म्हणजेच गीतलेखन आणि कविता यांच्यामधली दरी किती मोठी आहे हे ते सहजपणे स्पष्ट करून जातात. एका मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या चित्रपटांचं बीज तुम्हाला कुठे सापडतं हो. त्याने सहज सांगितलं, एकदा ना मी मांजरीचं एक पिल्लू बोका घेऊन पळून गेलेलं पाहिलं. ती मांजर तडफडताना त्यांनी पाहिली.
ते म्हणाले की ते बीज माझ्यामध्ये कुठेतरी खोलवर रुजले आणि मग त्यातून आकाराला आला सुप्रसिद्ध राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट नॉट ओनली मिसेस राऊत. तर दिग्दर्शकाचा प्रवास कसा असतो ते कळतं आहे. नाटक, लेखन, अभिनय हे तर त्यांनी केलंच, हिंदी मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं. टी व्हीच्या शोजसाठी 2000 अधिक लेखांचं भागांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. कितीतरी चित्रपट त्यांचे आठवत आहेत मला या क्षणी. अनुमती आहे, शेवरी, पोस्टकार्ड असतील, आणि विठ्ठलाच्या आळंदी पंढरपूर वारीचं चित्रण करणारा विठ्ठल विठ्ठल हा चित्रपट तो कसा बरं आपण विसरू, शक्यच नाही आहे. तर असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कारांचे मानकरी असणारे गजेंद्र अहिरे यांचं स्टोरी टेलर हे नुकतंच चर्चेत असलेलं पुस्तक. तर मी आमंत्रित करते वेगळ्या विषयांना हाताळून वेगळी निर्मिती करणारा वेगळा माणूस. मी आमंत्रित करते श्री गजेंद्र अहिरे यांना. नमस्कार. व्यासपीठ आणि श्रोते, मला म्हणजे जेव्हा मॅडमचा फोन आला की पुस्तकाचं प्रकाशन आहे, आणि तर तिथपर्यंत आनंद होता, पण त्या म्हणाल्या की तुम्हाला प्रकाशित करायचं आहे, तर मग तिथे मग जरा गडबड झाली माझी की असं पुस्तक प्रकाशन वगैरे जरा थोडंसं मला असं वाटलं की म्हणजे आता अरुण म्हात्रे इथे बसलेले आहेत तर त्यांना कळेल मी काय म्हणतो आहे ते. मला थोडं दडपण आलं म्हणून मग मी त्याच्यातनं कसं सटकता येईल. मी पहिलं नाव सांगितलं साबी परेरांना सांगूया हे पुस्तक त्यांच्या अगदी जातकुळीतलं, त्या म्हणलं त्यांनी ब्लर्ब लिहिलं आहे, म्हटलं मग आता तर त्या पुण्याचं करायचं वगैरे तर मला माहिती नसतं की कधी कुठे असेन, कुठे कधी असेन, काय वगैरे. ते आत्ता मॅडम म्हणाल्या वेगळी वाट चोकळायची, तर वाट लागलेली असते त्या आणि खूप वाटा लागलेल्या असतात, त्यामुळे किती वाट्याला येऊ माहिती नाहीत. सो मला कळे ना काय करावं. पण मॅडम बोलता बोलता असं म्हणाल्या की ठाण्याचा कार्यक्रम आहे, ते चंदू कुलकर्णी येणार आहेत, चंद्रकांत कुलकर्णी येणार आहेत. तिथे माझी घंटी वाजली की चंदूला भेटून किती वर्ष झाली आहेत, आता किती वेळ गेला मध्ये. हां, आणि इथे येण्याचं म्हणजे सॉरी टू से मॅडम, पण माझं पहिलं अॅट्रॅक्शन होतं की चंदूला भेटायला मिळणार आहे. वृंदा म्हणली तर मी पण येते, आणि म्हणून ते एक तो एक मोह झाला. आणि नंतर इथे आलेलं असं वाटलं की बरं झालं, म्हणजे निमित्त चंदू ठरला असेल, पण मी आत्ता जे काय वाचलं, जे काय ऐकलं, जे काय पाहिलं मॅडमचं मनोगत ऐकलं, आणि असं वाटलं की आपण खूप चांगलं केलं की आपण आलो, आपण आलो, आपण पळालो नाही इथनं नेहमीसारखं. तर थँक्यू सो मच मॅडम. आणि दुसरी गोष्ट अजून एक, मला आत्ता तुम्ही जे काय माझं हे सांगितलं की मी काय काय केलं वगैरे वगैरे, स्वतःची ओळख अशी दुसरीकडून ऐकताना एक सॉलिड कॉन्फिडन्स येतो असा, आणि मजा वाटली. मला अजून एक, आता पुढच्या वेळेला कोणी ओळख करून दिली तर मी धाडसी माणूस आहे असं पण सांगायला पाहिजे, कारण मी चंद्रकांत कुलकर्णी आणि सॅबी परात दोघांच्या मध्ये बसलो आहे गेला अर्धा पाऊंटच, तर हा धाडसाचा विषय आहे. तर मी काय बोलतो सॅबीला समजलेलं असणार आहे. सो तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे, बेदुणे 5 हे पुस्तक मी अजून नाही वाचलेलं, माझ्याकडे काल परवा ते आलं, पण मी आत्ताच्या या सोहळ्यानंतर माझं ते पहिलंही असेल. काय होतं माहिती आहे का, आत्ता जेव्हा आलो इथे तेव्हा आल्या आल्या आम्ही इथे बसलो होतो, चंदू दिसल्याबरोबर आमची आर्ग्युमेंट सुरू झाली मराठीचं काय चाललं आहे. मग नंतर म्हणजे आता मराठी सिनेमाची वाट लागलेली आहे, मराठी साहित्याची वाट लागलेली आहे, मराठी नाटकाची असं एक सूर माझा सूर. तर चंदू म्हणलं नाही बाउन्स बॅक झाला, नाटक चांगलं चालतं आहे, नाटकांना चांगले दिवस आहेत आणि नाटकाला लोकं येत आहेत वगैरे वगैरे. इथून ते पेटायला लागलं होतं, पण बरं झालं तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या म्हणून. तर असं एक ते पण आल्याचा एक फायदा की आता त्याच्यावरती हे आमचं आता पुढे कंटिन्यू होईल. आणि इथे बसल्या बसल्या मी मार्केटिंग केलं, माझं एक नाटक लगेच चंदूला PDF पाठवून दिली त्या याच्यावरती इथे चालू असताना. अशी 2-3 कामं माझी इथे झालेली आहेत, त्यामुळे आय एम हॅपी. वा, अजून मला अरुण म्हात्रेंना एक जाहीरपणे त्यांना आता मिळालीच संधी, तर एक त्यांचे प्रचंड आभार मानायचे आहेत. कारण एकदा त्यांनी मला असं मेसेज पाठवला होता की अरे काय सिनेमे करत सुटला आहे, त्या सिनेमाविषयी लिही, पुस्तकात लिहिल्याशिवाय त्या सगळ्या गोष्टींना व्हॅल्यू येत नाही. म्हणजे हे पुस्तक समोर आहे म्हणून म्हणतो की नुसतं आपण बोलतो आणि करतो ते पुस्तकात येत नाही. जेव्हा ते मी माझ्या मुलाला पण नेहमी सांगतो, त्याला इतक्या कथा सुचतात, सांगतो आणि जातात, तर तो जोवर ते कागदावर उतरत नाही तोवर त्याची चौकट बनत नाही, त्याला काही अधिष्ठान येत नाही वगैरे. तर एकदा मला अरुण म्हात्रे असं म्हणाले की तू सिनेमे करत सुटल्या त्या सिनेमाविषयी लिही, ते फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर मी हो इतकंच पाठवलं, त्याच्यानंतर माझं पुस्तक आलं अरुण, म्हणजे जे स्टोरी टेलर आले ते तुझ्यामुळे आलेलं आहे.
तर ते मला जाहीरपणे तुला सांगावं असं वाटलं आणि सांगता आलं हे मला फार आनंद झाला याचा वगैरे वगैरे. सो मॅडम, पुस्तक येणं म्हणजे काय असतं हे मी अनुभवलेलं आहे, तर त्याची एक मजा असते. सो आणखीन एक मुद्दा असं पुस्तक हातात घेतल्यावर की मला ना दुसऱ्यांचा सिनेमा बघताना, दुसरं नाटक चंदूचं पण नाटक बघताना, दुसऱ्याचं पुस्तक वाचताना भीती वाटते भयंकर. कारण काय, ते जर खूप चांगलं निघालं तर असं जळफळाट होतं, जळायला होतं भयंकर. हे असं म्हणजे असं कसं, इतकं चांगलं कसं काय असू शकतं आणि हे आपल्याला कसं नाही सुचलं आणि आपल्या हातून कसं निसटलं आणि असं आपण का नाही तिथपर्यंत पोचत वगैरे. ऑब्व्हियसली असं होतंच होतं, पण ते जर का वाईट असेल तर किती वेळ वाया घालवला याचा त्रास होतो, त्यामुळे त्या वाटेला न गेलेलं बरं असं एक होतं. म्हणून फार पाहणं वाचणं होत नाही मुद्दाम. तर मला असं वाटतं की तुमचे खूप 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 अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. हे पुस्तक जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाच्या हातात असू देत आणि ते वाचतायत, असं तुम्ही एक म्हणलं की असं स्वप्न दिवा स्वप्न आपण बघतो ते सत्यात उतरू देत अशा मी तुम्हाला इथे शुभेच्छा माझ्याकडनं देतो. थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं, आलो, चंदूशी भेट झाली आणि अरुण म्हात्रे दिसले आणि चांगल्या एका चांगल्या वातावरणात येतं आलं. आता परत एक पुस्तक वाचता येईल. थँक्यू सो मच. या, धन्यवाद सर. मी अजिबात बोलणार नाही, इथपासून सुरू झालेला सरांचा प्रवास आता किती भरभरून बोलले असा झालेला आहे. मनापासून आभार. आता तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते आणखीन एक दिग्दर्शक म्हणजे अर्थातच चंद्रकांत कुलकर्णी, पण त्यांची ओळख मात्र मी करून देणार नाही आहे, ती करून देत आहेत ICICI लोंबार्डचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री भूषण कुलकर्णीजी. आजच्या लेखिका सारिका कुलकर्णी यांचे अर्थातच पती. लर्निंग आणि डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये भारतातलं अग्रगण्य नाव आहे आणि या क्षेत्रात त्यांनी जी कामगिरी केली आहे त्यासाठी त्यांना 30 अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण म्हणून या एवढ्या कर्तृत्वावर ते ओळख करून देतील असं नाही आहे, त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे आणि तो क्रायटेरिया आहे चंद्रकांत कुलकर्णींचे ते अत्यंत जवळचे असे मित्र आहेत, त्यामुळे तो स्नेहबंध आता आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत श्री भूषण कुलकर्णी. मी आमंत्रित करते भूषण कुलकर्णी यांना. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आदरणीय मित्र मैत्रिणी, आपण आलात, खरंच आनंद आहे. माझ्यावर प्रामुख्यानं जबाबदारी आहे श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी यांची ओळख करून देण्याची. पण काय असतं, 30 वर्षापूर्वीपासूनचा स्नेह, ज्यांना बघून आम्ही मोठे झालोत, ज्यांची धडपड बघितली आणि आम्ही मोठे झालोत, ज्यांचं मोठेपण होतं की आम्ही आमंत्रण त्यांना औरंगाबादमध्ये दिलं आणि मुंबईमधल्या व्यस्त शेड्यूल असतानासुद्धा ते आले प्रमुख पाहुणे म्हणून 30 वर्षापूर्वी आमच्या एका कार्यक्रमाला. तिथूनचा प्रवास ज्यांचा बघितलेला असतो त्यांचा परिचय करून देणं थोडं अवघड असतं, पण तरीसुद्धा छोटासा प्रयत्न. चंद्रकांत कुलकर्णी हे नाव महाराष्ट्राला माहिती नाही असा माणूस सापडणं शक्य नाही आहे. मराठी नाटकाची दिशाच ज्या माणसांनी बदलली, राईट, असा माणूस, एक असा माणूस की ज्याच्या दोन पैलू, एक प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा साचेबंद एक निर्मिती, एक सादरीकरण आपल्या समोर येतं आणि जे सादर करणारे आहेत त्यांना एक मास्टर क्लास त्यांच्यासाठी असतो असं सातत्याने वाचनात येतं. जे कोणी कलाकार त्यांच्या दिग्दर्शनाच्या याच्यातनं येतात, ताऊन सुलाखून निघतात, ते सातत्याने हे सांगतात. आणि हा प्रवास म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी एक माणूस करू काय शकतो आणि कसा शकतो हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. काय खाताव सर, म्हणजे कुठलं पीठ असतं हे, म्हणजे मिक्स ग्रेन वगैरे काय सगळं, म्हणजे आम्ही पण ते करतो पण तसं काय होत नाही आमच्याकडनं. तर तो एक प्रश्न मला सातत्याने पडतो. वेगळं आणि काळाच्या पुढचं नाटक हे सातत्याने त्यांनी आम्हा सगळ्यांना दिलं. मग तो वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत हा एकत्र करून त्रिनाट्यधारीचा प्रयोग असेल जो जगामध्ये फार लोकांनी केला. मला वाटतं दुसराच दिग्दर्शक आहात तुम्ही ज्यांनी जगभरात हा प्रयोग केला आहे, तर ते असेल. किंवा काळाच्या खूप पुढचं, ज्याला बंडखोर नाटक म्हणून त्यावेळी सांगितलं गेलं, 4 चौघी 30 वर्षापूर्वी, आणि ते पुनरुज्जीवित केलं. आभारी आहोत तुमचे पुन्हा ते आम्हाला रंगमंचावर आणल्याबद्दल. किंवा गांधी विरुद्ध गांधी असेल, किंवा प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातलं अंतर ज्या नाटकांनी कमी केलं, ध्यानी मनी असं नाटक असेल,
मग हे माध्यम जणू कमी पडलं आणि ह्याच्यामध्ये एक नवीन दिशा देणं कमी पडलं म्हणून सिनेमासृष्टीकडे वळाले. बरं, त्याच्यातही नवीन प्रयोग पाहिजेच. ती प्रयोगशीलता तुमची आजपर्यंत आम्हाला प्रेरणा देते. मग सगळ्या बायकांना घेऊन एक चित्रपट करायचा, बरं, एकच पुरुष त्याच्यात, त्याचाही तुम्ही खून केलात म्हणजे, आणि मग सगळ्या बायकांनी मिळून घेऊन तो चित्रपट काढला बिनधास्तपणे, ज्या चित्रपटाचं नावच मुळात होतं बिनधास्त, राईट. त्याच्यानंतर अनेक असे प्रयोग, महेश एलकुंचवारांचं मौन राग त्यांनी वेगळ्या स्वरूपात सादर केला. 2005 त्यांनी कायद्याचं बोला हा चित्रपट आणला आणि आत्ता मागच्याच महिन्यात आमचं काउंट तर विसरलो आम्ही किती वेळा बघितलं आहे, म्हणजे इतका ताजा विषय वाटावा 2005 आजही, म्हणजे किती पुढचा विचार करणारा माणूस आणि सातत्याने काम करणारा माणूस, सातत्याने प्रयोग करणारा माणूस, असं सगळं आहे. पिंपळ पान, मन शुद्ध तुझं, अशा मालिकांमधून त्यांनी टेलिव्हिजनवर पण आपला ठसा उमटवला. अभिनयातही त्यांनी आपले पाऊल पुढे टाकले. नुकतीच आलेली लंपन ही मालिका घरोघरी बघितली जात आहे आणि त्यातील साकार केलेले आजोबा तर सगळ्यांच्या मनात गेलेत. इतकं तरुण असताना कसं काय हे जमलं तुम्हाला आजोबांचं, ते मला जरा ते गणित समजून घ्यायचं आहे. ओके, पुरस्कारांची जंत्री मी इथे लावणार नाही कारण त्यांना वेळ मर्यादित आहे, तुम्हालाही वेळ मर्यादित आहे आणि रात्र कमी पडेल त्यांच्या पुरस्कारांची यादी इथे सांगत असताना, त्याच्यामुळे ते मी करणार नाही. तेव्हा इतकं सगळं वैविध्य असणारे, सर्वसामान्य आडनाव असणारे पण असामान्य कर्तृत्व असणारे श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळेजण सारिका कुलकर्णी यांचं अभिनंदन करूया की त्यांचं पहिलं पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. नाहीतरी लतिकाला जेव्हा मार्गदर्शन केलं गोखले काकांनी तेव्हा सांगितलं की काय असतं प्रकाशन समारंभ, चार जण हातात पुस्तक घेतात, तो कार्यक्रम मगाशीच झाला आहे. आता गजेंद्र म्हणाला की मला दुसऱ्यांनी कोणी ओळख करून दिली की मला भयंकर कॉन्फिडन्स वाढतो. याच्या बरोबर उलटं माझं आहे की माझा कोणी परिचय करून देताना मला असं वाटतं की मी अजून आतात जावं, कारण ज्या प्रकाशनासाठी आपण जमलो आहे किंवा ज्या क्वालिटीसाठी जमलो आहे, मी स्वतः असं मानतो, स्वतः गजेंद्र लेखक आहे, मला असं वाटतं की मी ज्या कलाक्षेत्रामध्ये वावरतो तिथे मी केलं असं म्हणायला काहीच वाव नाही आहे. मी दिग्दर्शक हा कधीही रिक्रिएटर असतो, मूळ क्रिएटर नसतो, त्यामुळे मी त्या भावनेने आम्ही केलं असं म्हणणारा माणूस असल्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्या परिचयाची यादी वाचली जाते तेव्हा ते फक्त माझं नाही ही भावना माझी जास्तीत जास्त वर येते. आणि कारण नाटक किंवा चित्रपट किंवा ही सामूहिक कला आहे त्याच्यामुळे ते कोणाचंही एकट्याचं नाही माध्यम. साबी परेरा म्हणाले की जेव्हा घरी बोलायला कमी मिळतं तेव्हा माणूस लिहितो. आणि सारिका सतत अभिमानाने सांगत होती की मला माझे पती भूषण कुलकर्णी सांगतात की तू लिही, ती लिही, तू लिही. त्यांचा धोरणीपणा तुम्ही लक्षात घ्या. सॅबीच्या बरोबर उलट आहे की सारिकाला नेमकं कशात गुंतवलं तर तिचं आपल्याला बोलणं कमी ऐकायला मिळेल ही खरी त्यामागची भावना होती. कारण त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते उत्तेजन आणि प्रेरणा देत होते ते मला फार गमतीशीर वाटलं. दोन तीन गोष्टींविषयी बोलतो. मी लेख वाचलेत सगळे, परंतु काय आहे की सॅबी स्वतः बोलले, त्यांनी स्वतः लिहिलं आहे. लतिकानी तर जवळपास मराठी साहित्याचा अर्वाचीन मराठीपासून, प्राचीन मराठीपासून तर समकालीन सगळा आढावा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये ती बोललेलं महत्त्वाचा मुद्दा मात्र आहे की आपण जेव्हा बोलतो किंवा आपण स्त्रीवादी किंवा असा विचार न मांडताही असा विचार करतो की अगदी आपण ज्या मोठ्या मोठ्या लेखकांची नावं घेतो त्यांनीसुद्धा स्त्रियांवर विनोद करण्यात अर्ध साहित्य वाया घालवलं आहे. त्यामुळे ती म्हणाली ती फार महत्त्वाची गोष्ट आहे की जिला आधी स्वतःचं स्थान शोधायचं होतं, स्वतःची जागा शोधायची होती, स्वतःला सिद्ध करायचं होतं, तिला विनोदाचा सूर लाभायला जरा उशीर लागू शकतो. आणि ते खूप फार महत्त्वाचं तिचं निरीक्षण आहे असं मला वाटतं. पण मला एकूण असं वाटतं की यालासुद्धा आपण आता स्त्री पुरुष जेंडरच्या पलीकडे जाऊन विनोदाकडे बघितलं पाहिजे. साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा अत्यंत उत्तमोत्तम
विदुषी आहेत, साहित्यिक आहेत, ज्यांची आत्मकथनं, कविता, मला आता गंमत वाटली गजेंद्र मगाशी म्हणाला की नवीन नाटककार नाहीत, नवीन संस्था नाहीत, पण एक असं मी बघतो गजेंद्र की हा जो ट्रान्झिशन पिरियड असतो ना तो खूप विचित्र असतो, जो आपल्याकडे साहित्यिक सामाजिक क्षेत्रामध्ये तर वारंवार घडत असतो, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्याचं खरं तर ग्रंथालय बाय प्रॉडक्ट आहे. ग्रंथालय हे काही पुस्तकं छापून विकण्यातून पैसे मिळवणारी यंत्रणा नव्हती, तर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक सामाजिक राजकीय बांधिलकी असणारी मंडळी सगळी विश्वस्त समितीवर होती, जी पत्रकार होती, जी सामाजिक चळवळीशी संबंधित होती. मी अत्यंत म्हणजे सुदेश आणि मी, मला असं वाटतं मी एकाच वयाचे असू, सुदेश जे म्हणाला की कार्यकर्ता मी आहे विश्वस्त असण्यापेक्षा, हीच कार्यकर्त्याची भूमिका माझ्या चळवळीमध्ये पण नाटकाच्या मी माझ्यामध्ये आहे. सुदेशने आणि मी ग्रंथालयाची ग्रंथयात्रा सोबत केलेली आहे, आणि स्त्रीमुक्ती यात्रा जी पश्चिम महाराष्ट्राची होती ज्याच्यामध्ये माझी एकांकिका होती, आणि मी आणि सुदेश बसवर चढून पोस्टर्स बांधत होतो याची पण मला स्वच्छ आठवण आहे. किंवा तेंडुलकर आले होते औरंगाबादला आणि ग्रंथालयाच्याच कार्यक्रमाला, आणि तिथून हां सुमतीच्या कार्यक्रमाला, आणि त्याच्यानंतरची प्रवास आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित असणारी गंगल असतील, केतकर असतील, साधू असतील, सगळीच मंडळी एका जाणीवपूर्वक साहित्य निर्मितीकडे आणि नव्या जाणीवांच्या प्रेरणेकडे बघत होते किंवा उत्तेजनेकडे बघत होते, आणि समाजातल्या दशकातले होणारे बदल आपल्याकडे कसे यावेत. म्हणून ग्रंथालयाचे लेखक जर तुम्ही बघितलेत एका विशिष्ट टप्प्यातले, अगदी बलूत उपऱ्यापासून तर आत्तापर्यंतच्या नव्या जाणीवेपर्यंत, आत्ता गांगलांच्या जागी विश्वस्त म्हणून सुदेश आल्यापासून ग्रंथालयाची एवढी वेग वाढला आहे, आणि तो एकीकडे सांगतो आहे की आपली मोठी संस्था नाही, आणि त्यांनीच भाषणात सांगितलं की मन्नतच्या बाजूला एक ग्रंथालयाची जागा आहे. 1300 पुस्तकांची निर्मिती आणि एवढं मोठं सामाजिक ज्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेटवर्क आहे, त्यामुळे ग्रंथालयासाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मुद्दा मी सांगत होतो गजेंद्र की स्त्री, मला मुळात ना विनोदी स्त्री लेखिका आहे शब्द पण किती चुकीचे लिहितो आपण, ना विनोदी लेखन करणाऱ्या स्त्री लेखिका असं म्हटलं पाहिजे ना, आणि आपण सर्रास असं लिहितो पुस्तकाच्या मी प्रस्तावनेत पण हे उल्लेख वाचून अवाक झालो की म्हणजेच आपल्याला तिथे गडबड लक्षात येते. मी मगाशी सांगितलेला किंवा लतिकांनी जो अधोरेखित केलेला महत्त्वाचा मुद्दा होता, त्याच्या पलीकडे जाऊन नव्या जाणीवांच्या, नाही तर काय होतं, स्त्री साहित्याकडे नेहमी फक्त प्रेमकविता लिहिणारी भाबडी एकतर अशी, नाहीतर मग जर खूप मनोगत आत्मकथन फार प्रामाणिकपणे सांगितलं तर मग मला उद्ध्वस्त व्हायचं किंवा आय मनोहर तरी पण आपल्याला आवडत नाही, कारण मग त्याच्यामधले जो आलेला सूर असतो तो आपल्याला पटत नाही. अशी ती फार गमतीशीर गोष्ट आहे. मी तुला नाटकाच्या बाबतीत सांगतो की गेल्या 30-40 वर्षांपासूनच्या प्रवासामध्ये आत्ता गेल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी, प्रायोगिक चळवळींनी, एकांकिका लिखाणापासून तर बाकीच्या गोष्टींनी, प्रायोगिक रंगमंचावर एक स्त्री नाटककार पण आमच्याकडे खूप उत्तम आल्या. म्हणजे आत्ता या क्षणाला तुला गंमत वाटेल की 4 ते 5 स्त्री नाटककारांची नाटकं रंगभूमीवर चालू आहेत, ज्याच्यामध्ये कल्याणी पाठारे आहे, ज्याच्यामध्ये श्वेता पेंडसे आहे, ज्याच्यामध्ये स्वरा मोकाशी आहे, मनस्विनी आहे. म्हणजे ही हा एक संक्रमणाचा काळ आहे, त्यामुळे त्या लेखनाकडे पण वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागतं असं माझ्या लक्षात येतं. मला स्वतःला असं वाटलं की सारिकाची आणि माझी काहीही ओळख नव्हती, भूषणची ओळख होती, पण मला ओळख करून घ्यायला पहिल्यांदा सारिका पुढे आली नाटकाच्या प्रयोगाला, आणि तिने माझ्या, आम्ही एका गावचे आहोत, तिच्या माहेरचा माणूस असल्यामुळे थोडंसं जास्त तिला माझ्याविषयी कौतुक आणि आदर आहे. ती म्हणाली की तुमचं पुस्तक जर कधी झालं तर मी ते लिहीन. तर मी म्हणालो इथेच गंमत आहे ना, माझं पुस्तक मीच लिहिलं पाहिजे, कारण तुझं पुस्तक, माझं पुस्तक तू लिहिलंस तर त्याच्यामध्ये तू फक्त कौतुकच करशील, माझा प्रवास माझ्याविषयीचं म्हणणं हे मला मांडता आलं पाहिजे. पण ती मैत्रीण झाली तेव्हापासून, सगळ्या नाटकांना आली, पुढे भूषण भेटला, भूषण तिचा नवरा आहे हे नंतर कळलं, तिचं काम बघितलं, तिच्या मला आभार मानायचे सॅबी परेरासारख्या, मुकेश मास्करांसारख्या सन्मित्रांचे, कारण अशा प्रकारच्या लिखाणाला, कारण मी तिचं फेसबुकवरचं बरंच वाचत होतो, ती ॲक्टिव आहे तिथे बऱ्यापैकी, उत्तम प्रकारे ते लिहिते. पण एक तर सॅबीनी ते काय म्हणतो ना आपण तुला की ही आपल्या जातकुळीतली हे ओळखलं, त्याच्यातलं जे म्हणजे परवा सॅबी परेराची नीरज चोप्रा मूळचा वसाईचा कसा आहे याच्यावरची एक उपहासात्मक पोस्ट आहे,
ती भल्याभल्यांना कळणार पण नाही खरी आहे का खोटी आहे. मुकेश जे लिहितो ओशो आणि मुल्लाच्या नावाने ते राजकीय भाषा बऱ्याच जणांना कळणार नाही, पण तो हुशार असा आहे की त्यांनी ओशो आणि मुल्ला ही दोन नावं घेतलीत की त्याच्यामुळे त्याचं तत्त्वज्ञान तो जगाला त्यांच्या नावावर सांगू शकतो आणि करेक्ट लेवलला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन येत नाही. या जातकुळीतलं सारिकाचं लेखन आहे असं मला वाटतं. ते फार वरवरचं नाही आहे, ते खूप मार्मिक आहे आणि म्हणूनच कदाचित मार्मिकनी निवडलं पण असेल, पण त्याच्यामध्ये एक चांगला स्तर आहे, समजुतीचा स्तर आहे. आणि तिचं जे माहेरचं आडनाव आहे की खाजगी आठवण सांगतो, तिचं जे माहेरचं आडनाव आहे चाटूपळे, तर अत्यंत जुन्या औरंगाबादमधल्या मध्यवस्तीत माझं सगळं बालपण गेलं, हे जिथे फार मिश्र कल्चर होतं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हे औरंगाबाद शहर तेव्हा हिंदू मुस्लिमच्या दंगली पण खूप व्हायच्या, सामाजिक चळवळी पण उत्तम व्हायच्या, मराठवाडा विद्यापीठाची उत्तम शैक्षणिक परंपरा होती, नाटकांची अभंगांची संत साहित्याची उत्तम परंपरा होती. अशा एका जागी तर ती ज्या आडनावाची आहेत त्यांचा वाडा होता मोठा, आणि त्या वाड्यामध्ये मी वयाची 4 ते 8-9 या म्हणजे या ज्याला थोडीशी काहीतरी कळायला लागलेली गोष्ट असेल तर मला ते घर ती जागा, त्याच्यामुळे तिने मला जेव्हा ते सांगितलं की हे माझं आडनाव आहे तर मी तिला पटकन विचारलं, ते म्हणाली ते आमचे काका आहेत किंवा सुलते आहेत किंवा कोण जे असतील, ते पण एक कनेक्शन आहे. तिच्यामध्ये मला अशी गंमत वाटली की तिला काही लेखकू व्हायचं नाही आहे, तिला खूप आतून व्यक्त व्हायचं आहे. आणि भूषणने मगाशी विनोदाचा भाग जरी सोडला, ज्या अर्थी भूषण तिला सतत म्हणत असेल की तुझ्यात काहीतरी लिहिण्याचं आहे, तर ते नुसतं बोलण्यात वाया न घालवता ते जर उमटवलं तर फरक पडतो. सारिका, तुझ्याकडनं या प्रकाशन समारंभाला 2 अपेक्षा मी व्यक्त करतो की हे स्तंभलेखन होतं, ही वर्षभराची लेखमाला होती, त्याच्यामुळे कालमर्यादा, त्याला शब्दमर्यादा होती, या मर्यादा तोडून तुझं पहिलं पुस्तक आलं आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या पुस्तकाची रचना तू वेगळ्या पद्धतीने कर. माझ्या क्षेत्रापुरतं बोलायचं तर गजेंद्रला आठवेल की रत्नाकर मतकरी, सई परांजपे अशा आमच्याकडे काही खुसखुशीत रिव्ह्यू फॉर्ममधली नाटकं होती, तुम्हाला नांदा सौख्य बरे आठवत असेल, सख्खे शेजारी आठवत असेल. तर मला कुठेतरी असं वाटलं की सारिकाची ती पण जातकुळ आहे, मी माझ्या क्षेत्रापुरतं स्वार्थी आहे, एखादं चांगलं असं रिव्ह्यू फॉर्ममधलं नाटक मला लिहून दे असं मी तुला या व्यासपीठावरनं सांगतो. मगाशी आपण जेव्हा लेखकांची नावं घेत होतो त्यातल्या पण जातकुळीशी तिची धारणा जरी त्या सिनियर असल्या तरी त्यातलं जे ऑब्झर्वेशन आहे आणि त्या मूळच्या कराडीच्या असल्या तरी पुण्यात त्यांचं सगळं आयुष्य गेल्यामुळे त्यांच्यातला उपहास, मंगला गोडबोले यांची आठवण मला तिचं लिखाण वाचताना पण खूपदा झाली, आणि त्या पण अत्यंत उत्तम पद्धतीने वरवर कौटुंबिक सांसारिक रोजच्या घटनांवर असं निवडतात फॉर्म, पण लिहिताना फार सुंदर पद्धतीने, त्यांचा कॉलम पण होता महाराष्ट्र टाईम्समध्ये, तेव्हा त्या सगळ्या लिखाणामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नवीन पिढीची भाषा वापरत होत्या त्यांच्या लिखाणामध्ये, मला हे फार महत्त्वाचं वाटतं. जसं आत्ता सिरियल रायटिंगमध्ये पण आधीचा एक फॉर्मॅट सोडून काही लेखिका जेव्हा आल्या तेव्हा त्याची रचना बदलली, पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला, आणि तसा फायदा मला असं वाटतं की स्त्री लेखिकेचा व्हायला पाहिजे, पण मुळात मी स्त्री लेखक पुरुष लेखक असं काहीही मानत नाही, त्याचं लेखन त्याची प्रेरणा आणि त्याची शक्ती असली पाहिजे असं मला वाटतं. एक फार बरं झालं की लवकर तुझं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तुझ्याकडे काम करायला भरपूर वेळ आहे, अनुभव आहे. तिच्या लिखा, मी प्रत्येक लेखाविषयी बोलत नाही कारण मुकुंद टांगसाळेंनी पण चांगलं ज्याला म्हणतो आपण की व्यवस्थित वाचून हे केलं आहे, लतिकांनी पण मगाशी त्याची वर्णनं सांगितली, साबींनी पण फार सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मला गंमत फक्त अशी वाटते साबी की फक्त मध्यमवर्गीयांचंच निरीक्षण असण्यापेक्षा मध्यमवर्गीय मानसिकतेविषयी ती जी बोलते आहे आणि ती स्वतःला एक सिंगल, म्हणजे ती स्वतः आपण पण साहित्यात प्रथम पुरुषी एक वचने म्हणतात, इथं कसं म्हणणार प्रथम स्त्री एक वचने असं म्हणूया, तर म्हणजे ते म्हणताना पण आपण म्हणतो की ते नॅरेटिव्ह निवेदन ते तिच्या अत्यंत, जसं नाटकाचा सूत्रधार असतो आणि काही प्रसंग घडत असतात किंवा निवेदक असतो कवितांमधला आणि तो मधूनमधून त्याचं निवेदन करून त्या कवितांमधला ब्रिज पूल बांधत असतो, त्याच्यातला बिटवीन द लाईन्स दडलेला अर्थ सांगत असतो, तसं ती कुठेतरी सांगते, म्हणजे ते आपण जे म्हणालो पण तोही फॉर्मॅट आहे ना, मला असं वाटतं की काही गरज नाही,
म्हणजे भेळ खायला गेलो तर भेळ खायची, त्याच्यात पूर्ण पापडी वेगळी टाकायची गरज नाही. म्हणजे मग प्रत्येक लेखाच्या शेवटी एक सामाजिक संदेश आहे, काही गरज नाही. सामाजिक संदेश करण्याचं काम सगळी मंडळी करत असतात. तुझा निवडलेला प्युअर फॉर्मच घेऊन तू पुढे गेलीस तरीसुद्धा चालेल. आपली त्या सामाजिक जाणीव किंवा त्यातली दृष्टी लेखिकेनी मांडावी, लेखकांनी मांडावी, पण ते करण्यासाठी आपल्याला रूढार्थाने काही गरज नाही आहे. कदाचित ही तुझी सुरुवात आहे, तू फेसबुकवर कम्फर्टेबल होतीस. तुझी सगळ्यात विलक्षण गमतीची गोष्ट सारिकाची मला अशी वाटली की ती एकतर बघितलं मी की एल आय सीत काम केल्यामुळे असेल किंवा एच आरमध्ये असेल किंवा कुलकर्णीशी लग्न झालं असेल म्हणून, पण ती बोलकी आहे, बोलघेवडी आहे, माणसं जोडणारी आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसाशी तिचा कायम संवाद सुरू असतो. तिच्या लेखातलं एक लेखन वाचायला वकील येतो, पत्रकारांशी तिची मैत्री आहे, संगीतकारांशी मैत्री आहे, आता सुदेशशी तर झालीच आहे आणि सुदेश स्वतः जगन मित्र आहे. ग्रंथालीची टीम धनश्री असेल, लतिका असेल, सगळीच मंडळी ही या एकदा वर्तुळामध्ये गेलं तर तुमच्या लेखनाला, तुमच्या विचार प्रक्रियेला एक चांगली गतिमानता येऊ शकते आणि त्या पद्धतीने तू तिचं निरीक्षण मांड. मुकेशला माहिती आहे, मुकेशनी परीक्षणामध्ये हा एक्सपेरिमेंट केला होता. म्हणजे ज्याला आपण उपहास उपहास म्हणतो त्यांनी लिहिलेली काही परीक्षण आहेत ती जरूर एकदा काढून तुम्ही वाचा की कुठल्या अंगाने एकदा बघू शकतो आपण त्याच्याकडे. म्हणजे नाहीतर आपल्याकडे काय होतं, सिनेमा वाईट होता, चांगला होता, बरा होता अशा पद्धतीचे असतात किंवा इग्नोर करणं असतं. तो त्याची घेऊन सालोजी काढायचा तर करणाऱ्याला पण वाटायचं की बरोबर आहे, माझं चुकलं. अशा पद्धतीची जी एक शैली आहे, मला फक्त भीती अशी आहे की हळूहळू वाचक तुझे तुझ्या घरातली पात्र खरी मानायला लागतील आणि बहुतेक वेळेला तसं नाही आहे. म्हणजे तू जरी म्हणालीस की माझा नवरा, माझी मुलगी, माझं आजूबाजूला माझे कुलकर्णी काकू, माझ्या पाटील काकू, तर ते मला माहिती आहे की तू गृहित धरून तुझं निरीक्षण करण्यासाठी ती पात्र दिली आहेत. आणि उपहासाची एक भीती सावी अशी पण आहे जी तुझ्या पोस्टच्या होती पण मला वाटते मुकेशच्या होती. भल्या भल्यांना उपहास नावाचा अलंकारच कळत नाही, त्याच्यामुळे ते त्याला खूप जाणीवपूर्वक गंभीरपणे स्वीकारतात आणि त्या विनोदाचा सगळा मोठा खूनच होतो. आपल्याला उपहासाचं जे महत्त्व आहे, आपल्याकडे पुलंनी काही प्रमाणात पण श्याम मनोहरसारख्या लेखकांनी, नेमाडेंनी वेगवेगळ्या पद्धतीने हा उपहास फार डार्क कॉमेडीसारखा पण वापरलेला आहे आणि मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा आहे टीका टिप्पणी करताना. कारण आपण बघतो की आमच्या नाटकाची स्क्रिप्ट आली की त्याच्यावर सेन्सॉर ऑब्जेक्शन घेतं, सिनेमा आला की जाती धर्माची पंथाची माणसं आणि तथाकथित संस्कृती रक्षक आपल्या पाठी पडतात, इकडे ट्रोलिंग सुरू होतं, पण त्यातल्या 99% लोकांना हा अलंकारच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे हे आपल्यावर टीका करतात हे पण त्यांना कळत नाही. हा फायदा आहे, हा फायदा आहे पण तेवढाच तोटा आहे, कारण त्यांचं आपल्याला काहीतरी एक मोठं उन्नयन करायला पाहिजे आणि नेमकं सांगायला पाहिजे. म्हणजे आपण जसं म्हणतो की छोट्या छोट्या सिम्प्लिस्टिक फॉर्ममध्ये, म्हणजे वगनाट्य आणि लोकनाट्यामध्ये जेव्हा दादा कोंडके, निळू फुले आणि या माणसांनी ज्या प्रकारचे सामाजिक विषय मांडले आणि ज्या पद्धतीची रचना होती, एकतर तेव्हा सहन करणारा नव्हे ॲक्सेप्ट करणारा समोरचा माणूस होता. मी स्वतः केलेली टिकल ते पॉलिटिकल मालिका आता परत मी करू शकेल का त्याच जोशात मला माहीत नाही, कारण मग मला काहीतरी बाजू घ्यावी लागेल, मी पटकन उजवा किंवा डावा होईल, मला सेंटरला राहून काम करावं लागतं कलाकार म्हणून ते करता येत नाही. आणि अशा प्रकारची रचना तुझ्या लिखाणाला मुभा देते आहे ते जरूर कर. संपादक रोज गंभीर विषयावर, गहन विषयावर अग्रलेख लिहित आहेत, त्याच्यामुळे तू त्याची चिंता करू नकोस. तुला जे सापडलेलं हत्यार आहे ते तू व्यवस्थित वापर. तुला भले तुझ्या हातात भले तलवार नसेल, तुझ्या हातात भले भाला नसेल नीरज चोप्राचा, पण तुझ्या हातात तुझ्याच स्वयंपाकघरातली सुरी तुला सापडली आहे, त्या सुरीने तू कमाल करू शकतेस एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तुझं हे लिखाण चालू ठेव, हे पहिल्याचं कौतुक आहे. त्याच्याविषयी मला थोडीशी असूया आहेच, कारण गजेंद्रचं पहिलं पुस्तक आलं आहे, साहेबीची 3 पुस्तकं आली आहेत, सारिकाची आली आहे, माझं अजून पुस्तक आलं नाही आहे, पण येत आहे. नाही म्हणजे मला, मी म्हणूनही आलो त्या कार्यक्रमाला, तर मला कळलं लतिकाच्या सांगण्यात नाही, असं काहीच नसतं, 4 माणसं असं घेतात आणि प्रकाशन होतं असं सांगितल्यापासून माझा जरा भ्रमनिरास आणि विरस झाला आहे. परंतु मला गजेंद्रचं कौतुक करायचं आहे त्याच्या पुस्तक लिखाणाविषयी, कारण गजेंद्रनी एक काळ असा होता की खूप लिहिलं, म्हणजे बहुप्रसव तो मालिकाकार होता
जेव्हा 1000, 3000, 4000 असे त्याच्या मालिकांचे एपिसोड त्यांनी लिहिले. दरम्यान तो क्रिएटिव्हिटीमध्ये जेव्हा आला तो त्याच्या पुस्तकाचं नाव आहे तो स्टोरी टेलर आहे. त्याच्या डोक्यात असतं आणि तो त्या डोक्यातली रचना करतो. अनेक म्हणजे मी माझी जेव्हा लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते अशी ओळख करून देतात तसं आमचं एक साटलोट आहे. मी रुईयाच्या एकांकिका बसवली होती सतीच्या, तेव्हा गजेंद्र आहिरे त्यात अभिनेता होता आणि नंतर गजेंद्रने सिनेमा केला तेव्हा मी त्याचा अभिनेता होतो. त्यामुळे ते आम्ही एक पूर्ण केलेलं आहे. फार कुलकर्णी कुलकर्णी करू नको, त्याचं कुलकर्णी स्क्वेअर नावाचं किंवा कुलकर्णींचा चौक काय होतं ते कुलकर्णी चौकातला देशपांडे अशा नावाचा त्याचा सिनेमा होता. म्हणजे हे तुझ्यासाठी चांगलं आहे टायटल. तर या पद्धतीने तर गजेंद्रनी मुख्य म्हणजे त्यांनी कोविडच्या काळात ते लेखन केलं, कारण सगळ्या बाजूनी क्रिएटिव्हिटीवर जे प्रेशर आलं, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. आम्हाला तर खूपच पडला होता कलाक्षेत्रातल्या लोकांना, कारण फक्त सादरीकरणावर आणि लाईव्ह परफॉर्मन्सवर अवलंबून असणारी आम्ही माणसं होतो आणि त्यामुळे हे बंद होईल की काय, हे ठप्प होईल की काय, कारण बाकीच्या गोष्टी अंगावर येत होत्या. त्याच दरम्यान OTT प्लॅटफॉर्मनी एवढा मोठा ॲग्रेशन दाखवलं आणि आपण त्यामध्ये घुसलो असं वाटलं. त्याच्यानंतर नाटक बघायला येतील का, चित्रपट बघायला जातील का, पण तसं झालं नाही आहे. चित्रपटाच्या बाबतीत मात्र OTTने जास्त नुकसान केले. परत एकदा सांगतो गजेंद्र, तुला माझ्याकडे माझ्याच नाटकांचं नाही, एक तुला गेल्या 5 वर्षातलं स्टॅटिस्टिक्स सांगतो, अत्यंत पॉझिटिव्ह आहे. तुमच्या समोर सांगायला मला हरकत नाही की तुला गंमत वाटेल की महाराष्ट्रातली पूर्वीची नाटकाचे हक्काचे प्रेक्षक असणाऱ्या जागा बदलत चालल्यात. आत्ता संपूर्ण मराठी व्यावसायिक नाटकचं अर्थकारण 65% अर्थकारण हे पुण्यात आहे, मुंबईत नाही. गिरगावातला माणूस डोंबिवलीत आला, डोंबिवलीतला माणूस इकडे गेला, इथला माणूस तिथे गेला, पुराणिक सिटी निर्माण झाली, काय लोढा सिटी निर्माण झाली, पलावा सिटी निर्माण झाली, माणसं तुटत चाललेली आहेत. परंतु नाटकाला एक वेगळा नवीनपण ऑडियन्स आला आणि जिथे हा नाटकाला चालण्याचा मुद्दा जो आहे, जिथे पूरक ॲक्टिव्हिटी चालू असते चळवळ, तेव्हाच त्याचं मेनस्ट्रीममध्ये रूपांतर होतं. आपल्याला सगळ्यांना आता एकदम साऊथ दाक्षिणात्य सिनेमांचं जे पेव फुटलं आहे, म्हणजे तू जर बघितलंस तर OTTवर रोज 2 सिनेमे नव्याने ॲड होत आहेत त्यांच्या भाषेतले आणि आपण ते बघतो आहे. दुर्दैवाने एक वेगळा विषय तुम्हाला मांडतो ज्याचा गजा पण बळी असेल, मी पण बळी असेल, मुकेशला पण हे माहिती आहे, मराठी सिनेमा OTTवाले स्वीकारत नाहीत. कारण त्यांच्याकडे असा डाटा आहे, ते म्हणतात तुमचा मराठी प्रेक्षक तुमचाच मराठी सिनेमा बघत नाही, कारण तिकडे प्रूफ आहे त्यांना. तुम्ही जर सिनेमा बघितला गोखले काकांनी तर तिथे एक क्लिक येतो आणि एका प्रेक्षकाची भर पडते. त्यांनी डाटा दाखवला आहे आमच्या क्रिएटिव्ह मंडळींना, तुम्ही सांगताय पण काहीच नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे मग टॉकीजमध्येही जाणार नाहीत, OTTवरही स्वीकारणार नाहीत, म्हणजे या प्रादेशिक भाषांमध्ये. म्हणजे एक तर खूप बिग बजेट फिल्म्स नाही तर खूप छोटी फेस्टिवलची फिल्म. गजेंद्रने ते त्या फेस्टिवलच्या फिल्मची एक क्रांती केली. जवळपास 50 क्रॉस सिनेमे या माणसाने या वयात दिग्दर्शित केले आणि ते सगळे इम्पॉर्टंट सिनेमे आहेत, महत्त्वाच्या विषयावरचे आहेत. पण ते मेनस्ट्रीममधले आहेत का पॅरलल स्ट्रीममधले ते माहीत नाही, तो त्याच्या पॅशननी ते करतो. त्यामुळे नाटक असेल, साहित्य असेल. मला गंमत वाटली की म्हणजे मी माझंच मार्केटिंग करत नाही, ग्रंथालयाचंही करतो आहे. का बरं 200 रुपयाचं पुस्तक 120 रुपयात द्यायचं म्हणे आज? हे का 200 रुपयात आपण विकत घ्यायचं नाही? कारण आता ना पहिली आवृत्ती जर त्यांनी 500ची काढली तर सारिका कुलकर्णी भेट परत म्हणून आधी 200 प्रति विकत घेणार, त्याच्यात सुदेशचा खर्च निघून जाणार, मग वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे उपक्रम वेगळे राबवावे लागणार. का आपण याला 200? म्हणजे आपण मॉलमध्ये गेलो तर बिस्लरीच्या पाण्याची बाटली 100 रुपयाला घेणार, कॉफी 350 रुपयाला घेणार, पॉपकॉर्नचं बकेट 450 रुपयाला घेणार, एक पुस्तक आहे ते मला 200 रुपयात 400 रुपयात. आधी आपल्याकडे हे होतं. मराठी माणसाच्या मासिक पगारामध्ये एक नाटक, एक सिनेमा, एक पुस्तक, एक गाणं, एक कॅसेट हे होतं, ते गेलं. आपल्याला मॉलमध्ये जायला आवडतं, आपल्याला फार्म हाऊसवर जायला आवडतं, आपल्याला युरोपच्या टूर करायला आवडतं, पण आपणच घेतलं नाही पुस्तक तर काय? बरं कौतुकाचा भाग म्हणून नाही आहे, याच्यामध्ये काही महत्त्वाचा दडलेला आहे आशय. एकीकडे आपण म्हणतो की साहित्य संमेलनामध्येच फक्त विक्री होते पुस्तकांची, एकीकडे प्रकाशन व्यवसायाचं मला पण आतून माहिती आहे. मी पण स्वतः त्याच्यामध्ये माझ्या संस्थेतर्फे 2 पुस्तकं 1000 आवृत्ती काढून मी मराठी प्रेक्षकांना वाचक केलं.
आणि त्याविषयीची ती पुस्तकं मी वेगळ्या प्रकारची यंत्रणा आपल्याला वेगळ्या प्रकारची यंत्रणा सुदेश पुस्तक पोचवण्यासाठी करायला पाहिजे. आणि मराठी माणसाकडे पैसे आहेत म्हणजे आपण वितरकाला 40%, प्रकाशनाच्या दिवशी 50%, मग ह्याच्या दिवशी 3% काय काय होणार काय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आज घ्या तुम्ही 120 रुपयामध्ये, पण 200 रुपयांचे पण वाचक मिळवण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा. हे पुस्तक घ्या, वाचा. सारिकाचं खूप मनपूर्वक अभिनंदन. तिच्या पहिल्याच पुस्तकाला ग्रंथाली, मुकेश माचकर, साबी परेरा, मुकुंद टांगसाळे आणि तिच्या घरची मंडळी, ठाण्याची मंडळी, ही सगळी धावून आलेली आहेत. तुझ्याकडनं पुढच्या लेखनाच्या खूप चांगल्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण कर. नाहीतर एकच पुस्तक झालेल्या लेखिका पण आपल्याकडे खूप आहेत. तर मी काही लगेच आत्तापासून तुला दुसऱ्या प्रकाशनाला येईल मी असं सांगत नाही. आलो तर मी खाली बसेल, पण दुसऱ्या पुस्तकाची मी वाट बघतो आहे. थँक्यू. धन्यवाद. विनोदी लेखनाचं प्रकाशन आज झालं आहे, पण जाता जाता पुन्हा कुणीतरी आपल्याला अंतर्मुख केलेलं आहे. नाटक आणि चित्रपट यांच्या सद्य परिस्थितीचं नेमकं विश्लेषण चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासमोर आपण चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्यासमोर मांडलं, आणि त्यामुळे आता आपल्यालाही कळलं आहे की साहित्य असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, तो जगवणं आणि टिकवणं हे जेवढं त्यांच्या हातात आहे त्याच्यापेक्षा 4 पट ते आपल्या हातात आहे. त्यामुळे यापुढे सजग होऊया आणि मराठीची धुरा जी आहे ती आपल्या खांद्यावर घेऊया. आज ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने आम्हाला ही वास्तू उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, उपाध्यक्ष विनायक गोखले यांचे तर आभार मानतेच. शिवाय विशेष दिग्गज अशी मराठी साहित्याशी सिनेमाशी जोडलेली माणसं आज इथे आलेली आहेत. संपादक आहेत मुकेश माचकर आहेत, कवी अरुण म्हात्रे आहेत, संपादक अरुण शेवते आहेत, त्यानंतर ग्रंथालीचे आमचे जुने कार्यकर्ते श्रीधर गांगल आहेत, प्रदीप गुजर आहेत. आवर्जून मी या सगळ्यांचे आभार मानते आणि कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद.